सो so, uh, मी सुरू मोरे आज रुपेशने सांगितलं मी येथे uh, आयुकामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतो uh, मी खगोलशास्त्रज्ञ आहे आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करतो uh, आणि आजचा जो विषय आहे तो आपल्याला uh, जाणून घ्यायचा ते म्हणजे ब्लॅक होल्सबद्दल बरोबर तर ब्लॅक होल्सला जसं रुपेशने सांगितलं की त्यांना आपण कृष्ण विवर असं म्हणतो विवर कारण की कुठेतरी काहीतरी खड्डा आहे आणि कृष्ण कारण की काळा बरोबर ब्लॅक होल इज द सेम म्हणजे इंग्लिशमध्ये आहे तसंच मराठीमध्ये देखील तर uh, मी या इथे आत्ता जो बोलतो आहे तो ॲक्च्युली ऑफिस ऑफ एस्ट्रॉनॉमी फॉर एज्युकेशन ही जी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांची जी, uh, जी युनियन आहे uh, त्यांच्यास त्यांनी एक ऑफिस ऑफ एस्ट्रॉनॉमी फॉर एज्युकेशन हे निर्माण केलेलं आहे आणि त्याचं जे भारतातलं सेंटर आहे ते इथे आपण आयुकामध्ये आहेत त्याचा मी संचालक म्हणून काम करतो आणि इथे माझ्याबरोबर ज्या बसलेल्या सहकारी आहेत माझ्या मोपिया माजी आणि क्षितिज चव्हाण ते माझ्याबरोबर ॲस्ट्रॉनॉमी एज्युकेशनमध्ये काम करतात आणि तुमच्यासारख्या शाळेतल्या जाणाऱ्या मुलांसाठी आणि म्हणजे आठवी ते दहावीचे जी मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या पुस्तकांमध्ये खगोलशास्त्राचा वापर करून तुमच्यामध्ये विज्ञानाची गोडी जी आहे ती कशी निर्माण होईल त्याचा अभ्यास आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच अनुषंगाने आम्ही विचार केला की हा जो ब्लॅकहोल्सचा जो टॉपिक आहे तो बऱ्याच जणांच्या मनात असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल संवाद साधता येईल तुमच्याशी हा त्याचा हेतू होतो ठीक आहे आपण आता चालू करूया कथा कृष्णविवराजची तर आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे या व्याख्यानामधून तर कृष्णविवर म्हणजे नक्की काय ठीक आहे तर कृष्णविवार किती मोठे असू शकतात त्यांचं वस्तुमान किती असू शकते ते नक्की बनतात तरी कसे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मी त्याला त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामध्येच अधूनमधून मी काही काही प्रश्न तुम्हाला विचारेन जर तुम्हाला काही येत असेल तर तुम्ही मला सांगू शकता ठीक आहे तर कृष्णविवर ही जी असतात किंवा ब्लॅक होल्स तुम्हाला मी कृष्णविवर बोललेलं चालेल की okay. <laughs> ब्लॅक होल्स चालेल ब्लॅक होल्स ओके देन इट इज इझी काय की मलाही मराठी बोलण्याचं खूप सवय आहे असं नाही आहे ना त्याच्यामुळे म्हणून मी विचारत होतो ठीक आहे तर मग आपण ब्लॅक होल्सच बोलूया तर हे जे ब्लॅक होल्स आहेत ते नक्की तयार कसे होतात ते आपल्याला त्याची माहिती घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू की ब्लॅक होल्स म्हणजे नक्की काय असते ते ठीक आहे आणि कुठल्या गोष्टीला आपण ब्लॅक होल म्हणू शकतो आणि कुठल्या गोष्टीला आपण ब्लॅक होल नाही म्हणू शकत ठीक आहे तर या गोष्टी समजण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक सोप्पा एक्सपेरिमेंट करायला लागतो ओके जर तुम्ही एक दगड घेतला आणि त्या दगडाला वरती फेकला तर काय होतं <laughs> ना खाली नाही डायरेक्टली जात ना आधी वरती जातो बरं आधी वरती जातो त्याचा वेग कमी कमी होत जातो आणि मग नंतर खाली परत येतो बरं तर हे जे किती वरती जातो हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावरती अवलंबून असते बरं त्याला जी आपण म्हणतो स्मॉल जी बरं जर तुम्ही ऐकलेलं असेल एस्पेशली जे दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल हां तर हे गुरुत्वा कि जे गुरुत्वाकर्षणावरती अवलंबून असतं की किती वरतीपर्यंत तो दगड जाऊ शकतो आणि जेवढा जोरात तुम्ही तो दगडवरती फेकाल तेवढा अजून वरती तो जात राहतो बरोबर पण आपण असाही विचार करू शकतो की जर हा जो दगड आहे तो जर मी अजून खूप जोरात टाकला तर काय होईल एकदम इतका वरती जायला लागेल की तो पृथ्वीच्या कक्षेच्याही बाहेर आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्याही किंवा गुरुत्वाकर्षणाचं जे इन्फ्लुएन्सचा झोन असतो त्याच्याही पलीकडे जाऊ शकतो का हा आपण प्रश्न विचारू शकतो आणि त्याच्यासाठी किती वेग लागेल तर हा जो काही वेग असतो त्याला आपण या इथे जर तुम्हाला गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापासून जर मुक्ती प मिळवायची असेल तर तो जो वेग आहे त्याला आपण मुक्ती वेग असं म्हणतो किंवा एस्केप वेलॉसिटी ठीक आहे आणि ही जी एस्केप वेलॉसिटी आहे ती कशावरती अवलंबून असते तर ते जे काही वस्तुमान आहे जर तुम्ही पृथ्वीवरती असेल तर पृथ्वीच्या वस्तुमानावरती जर चंद्रावरती असेल आणि चंद्रावरती तुम्हाला काहीतरी फेकायचं असेल त्याच्यापासून दूर तर ते चंद्राच्या वस्तुमानावरती अवलंबून असते आणि फक्त वस्तुमानावरती नाही तर त्याच्या त्रिज्येवरती पण अवलंबून असते ठीक आहे तर त्याचं जे काही गणित आहे जर ते तुम्ही मांडलं आणि न्यूटनच्या नियमांचा जर वापर केला तर तुम्हाला हे असं दिसून येतं की ह्या जो हा जो वेग आहे तो तुम्ही अशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकता ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मास दिसतं आहे वस्तुमान आणि ते जी काही वस्तू आहे त्याची त्रिज्या दिसते जी आहे आर वस्तू मोठी असेल तर तुम्हाला जास्त जोरात फिकायला लागते वस्तू जर छोटी असेल तरी तुम्हाला जास्त जोरात फेकायला लागते कारण की त्याच्या अगद अगदी जवळून तुम्हाला तो लांब फेकायचा आहे बरं ठीक आहे तर याला आपण एस्केप वेलॉसिटी म्हणतो तर हे जे एस्केप वेलॉसिटी आहे त्याच्यापेक्षा जर जोरात तुम्ही फेकलं कुठली गोष्ट तर ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा जो प्रभाव आहे त्याच्याही पलीकडे निघून जाते आता तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला जर खूप जोरात फेकायच्या असतील गोष्टी तर किती वेग द्यायला लागू शकतो ते तुम्हाला माहिती आहे का हा नंबर किती आहे ते अंदाजे माहिती आहे का पृथ्वीसाठी तुम्हाला किती जोरात फेकायला लागेल चाळीस किलोमीटर प्रति तासाने फेकलं तर जमेल का नाही जशी कार जाते ना आपली तशी बरं चारशे केले तर मे बी माहिती नाही ना सो मे बी मी तुम्हाला हा प्रश्नच विचारतो सांगा बरं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून जर कायम बाहेर पडायचं असेल तर किती तुम्हाला वाटतं वेग द्यायला लागेल चाळीस चारशे की चार हजार की चाळीस हजार की चा किती जण सी म्हणतात हात वरती करावर सी अरे हात वरती करायला लाजायचं का तुम्ही म्हणताय ना सी तर ठीक आहे बोला हां बी कोणाला आहे काही जणांना बी वाटत आहे का ठीक आहे आणि डी कोणाला आहे बऱ्याच जणांना डी वाटतंय ओके तर ह्याचं उत्तर खरंच डी आहे आणि तुम्ही बघू शकता की हा जो वेग आहे तो किती मोठा आहे ते आपण जी कार घेऊन जातो त्याचा वेग किती असतो साठ ते ऐंशी किलोमीटर अगदीच जरी कोणी डॅशिंग असेल तर एकशे वीस किलोमीटर वगैरेवरती चालवतात प्रति तास पण तुम्हाला चाळीस हजार किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने टाकायला लागतो तेव्हा कुठे तुम्ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाऊ शकता त्याच्यामुळेच आपल्याला जेव्हा कुठलंही चंद्रयान किंवा मंगलयान वगैरे जेव्हा लॉन्च करायचं असतं तेव्हा इतका मोठा रॉकेट लागतो कारण की ते जे रॉकेट आहे ते त्याला पूर्ण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आधी गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर घेऊन जायला लागतं आणि मग त्याच्यानंतर अजून वेग द्यायला लागतो बरं सो so, हे खूप कठीण अशी गोष्ट आहे पण हा जो नंबर आहे तो इतका आहे पण हा जो नंबर आहे तो आता फक्त पृथ्वीसाठी आपण सांगितला हां तर त्याला जर तुम्ही थोडस छोटा नंबर करायचा असेल तर किलोमीटर प्रति तासच्या ऐवजी जर तुम्ही किलोमीटर प्रति सेकंदमध्ये काढलात हा नंबर तर तो जवळजवळ अकरा पूर्णांक दोन किलोमीटर प्रति सेकंद एवढा येतो ठीक आहे तर खूप जोरात ही गोष्ट फेकायला लागेल तुम्हाला आ, हे कळून येतं आता हीच जर गोष्ट तुम्हाला सूर्यावरनं करायची असेल ऑफकोर्स तुम्हाला सूर्याच्या वरती तर जाता येणार नाही पण जर सपोज तुम्ही समजा की तुम्ही जर सूर्याच्या तिथे गेलात आणि तिथनं कुठली गोष्ट जर बाहेर फेकायची असेल सूर्याच्या प्रभावापासून तर त्याला किती वेग द्यायला लागेल तर तो वेग जवळजवळ इतका होतो ठीक आहे बावीस लाख तेवीस हजार किलोमीटर प्रति तास इतक्या जोरात जेव्हा तुम्ही फेकाल तेव्हाच ते कुठे जाऊन सूर्याच्या प्रभावाच्या बाहेर जाऊ शकते ठीक आहे तर मुक्ती वेग हा जो आहे हा जसं मी सांगितलं की जी काही गोष्ट आहे त्याचं वस्तुमान किती आहे आणि त्याची त्रिज्या किती आहे या दोन गोष्टींवरती आधारित असतात आता हे काही वेग -वेग इथे वेगवेगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत इथे आहे पृथ्वी इथे आहे सूर्य सूर्याचा जवळजवळ सहाशे किलोमीटर प्रति सेकंदचा वेग आहे इथे अकरा किलोमीटर प्रति सेकंद मुक्ती वेग हु? जर तुम्ही त्याच्याऐवजी एक न्यूट्रॉन स्टार नावाची कल्पना आहे ते तुम्हाला सांगेन मी नंतर या याच स्लाइड्समध्ये तर तिथे जो वेग असतो तो जवळजवळ एक लक्ष किलोमीटर प्रतिसेकंद इतका असतो जर त्याच्यापासून तुम्हाला बाहेर पडायचा असेल तर तुम्ही विचार करू शकता की कसं वेगवेगळ्या ज्या खगोलीय गोष्टी असतात त्यांचे जे मुक्ती वेग असतात ते किती जास्त होऊ शकतात पण जेव्हा तुम्ही ह्या वेग बघता किंवा इथला वेग बघता त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात येतं की हा जो मुक्तीवेग आहे जर तो तो तुम्ही कम्पेअर करू शकता की तुम्ही जेटच्या स्पीडशी किंवा कारच्या स्पीडशी कम्पेअर केला तर त्याच्याऐवजी भौतिकशास्त्रामध्ये एक विशिष्ट गोष्ट आहे ती म्हणजे प्रकाश आणि प्रकाशाचा जो वेग आहे तो म्हणजे एक स्पीड लिमिट आहे त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही ठीक आहे आणि हा जो स्पीड लिमिट आहे जर कुठल्याही गोष्टीचा मुक्तीवेग त्या स्पीड लिमिट इतका किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त असेल तर काय होईल ह्याचा तुम्ही विचार करू शकता कारण की जर प्रकाशही बाहेर पडू शकत नाही तर कुठलीच दुसरी गोष्ट त्याच्यापासून बाहेर पडू शकत नाही तर त्याच्यामुळे त्याला आपण ब्लॅक होल असं म्हणतो तर इथे जो ब्लॅक होल दाखवलेला आहे ओके ही इमेज तुम्ही कदाचित ही प्रतिमा बघितलेली असेल आधी नसेल तर मी सांगेन त्याच्याबद्दलही तर याच्यापासून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल त्याच्या अंतरंगातून तर तुमचा वेग जो आहे तो प्रकाशापेक्षाही जास्त असायला लागतो आणि प्रकाशापेक्षा जास्त वेग कोणाचाच असू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यातनं काहीच बाहेर पडत नाही त्या गोष्टीला मग आपण ब्लॅक होल किंवा कृष्णविवर असं म्हणतो ठीक आहे कळालं तर हे जे कृष्णविवर आहेत त्यांचा अभ्यास कधीपासून चालू झाला हे आपण आता जाणण्याचा प्रयत्न करू सतराशे त्र्याऐंशी साली जॉन मिचेल नावाचे एक शास्त्रज्ञ होते त्यांनी न्यूटनच्या नियमांचा वापर करून ह्याच गोष्टीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की कि असं किती वस्तुमान असायला लागेल की ज्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी तयार करू शकता अशा प्रकारचे कृष्णविवर तयार करू शकता आणि तेव्हा त्यांना लक्षात आलेलं की खरंच खूप मोठं असं वस्तुमान लागेल जेव्हा तुमचा जो मुक्तिवेग वेग आहे तो प्रकाशापेक्षाही जास्त होतो तर ही जी कल्पना होती ती त्यांनी मांडलेली होती जॉन मिचेल यांनी सतराशे त्र्याऐंशी मध्ये पण कसं आहे की शास्त्रज्ञ म्हटलं की तुम्ही नुसत्या कल्पना मांडून गोष्टी जमत नाही तर काय व्हायला पाहिजे तर तुम्हाला निसर्गामध्ये त्या गोष्टी दिसतात की नाही आणि त्या शोधायच्या कशा हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर जॉन मिचेल यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा शोधू शकता ओके आणि त्या कशा आपण शोधू शकतो ते आपण थोड्याच वेळात आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे पण ते जे कॉन्ट्रीब्युशन होतं जॉन मिचेल यांचं हे फार महत्वाचं होतं त्याच्यानंतर पिअरे लॅपलास जे होते त्यांनी देखील या गोष्टीचा विचार केला होता आणि या दोघांनी सांगितलं होतं आणि प्रॉपर्टीज ज्या आहेत अशा गोष्टींच्या त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला होता पण ते सगळं न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनुसार खरं बघायला गेलं तर गुरुत्वाकर्षण जे आहे ते न्यूटनचे जे नियम आहेत ते काही प्रमाणातच आ, लागू राहतात जेव्हा तुम्ही ब्लॅक सारख्या भव्य अशा गोष्टींच्या जवळ जाता किंवा इवन सूर्यासारख्या गोष्टीच्या अगदी जवळ जाता त्यावेळेला न्यूटनचे जे नियम आहेत ते थोडेसे बदलायला लागतात आणि ते जे, ते आइंस्टें, आइंस्टें जे बदल आहेत त्यांचा शोध जो आहे तो आईन्स्टाईन अल्बर्ट आइनस्टाईन यांनी लावलेला होता आत्ता जे आपलं गुरुत्वाकर्षणाबद्दलची जी काही माहिती आहे ती जी मिळते आपल्याला ती आइन्स्टाईनचे जे सापेक्षतावाद आहे त्याच्यावर नाम येते त्याला जनरल रिलेटिव्हिटी जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतात तर हे जवळजवळ एकोणीसशे पंधरा साली कारण त्या दहा ते सोळा या सालांमध्ये आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी त्याची थिअरी मांडली होती थी, आणि जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये गुरुत्वाकर्षण तुम्ही कसं त्याचा विचार करू शकता ते त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे जे ब्लॅक होल्स आहेत त्यांच्या आजूबाजूला जे सापेक्षतावाद आहे किंवा जनरल रिलेटिव्हिटी आहे त्याचा वापर करून त्याच्या आजूबाजूचं जे अवकाश आणि काळ जे असते किंवा स्पेस टाईम ज्याला आपण म्हणतो ते कसं काही बदलतं त्याचा जो अभ्यास होता तो काल वादशैल्ड यांनी केला होता इनफॅक्ट त्यांनी हे सांगितलं की जर तुमच्याकडे ब्लॅक होलसारख्या गोष्टी असतील तर हे जे स्थलकाळ आहे ते कसं बदलेल त्याचा अभ्यास जो आहे तो काळश्वादशैल्ड यांनी केला होता पण जसं मी म्हटलं की नुसतं पेन आणि पेपर घेऊन त्याचा अभ्यास करणं महत्वाचं नाही आहे तर तुम्हाला निरीक्षणं पण सांगता यायला पाहिजे की कुठे काय गोष्टी दिसू शकतात आणि याच्यामध्ये सुब्रमण्यम चंद्रशेखर जे आहेत त्यांचा फार मोठा वाटा होता आत्तापर्यंत आपल्याला हे माहिती नव्हतं जोपर्यंत चंद्रशेखर आले तोपर्यंत हे माहिती नव्हतं की निसर्गामध्ये अशा गोष्टी तयार कशा होतात पण चंद्रशेखर यांनी आल्बर्ट आईन्स्टाईनचा जो सापेक्षतावाद आहे आणि क्वांटम मेकॅनिक्स जे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करतं की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कसे मूव्ह होतात ते कसे बिहेव करतात या सगळ्या गोष्टींचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना कळालं की तुम्ही काही तारे असे बनवू शकता की जे स्टेबल राहतील म्हणजे ते तारे जसे आहेत तसेच राहतील बराच काळ पण त्याच्याहीपेक्षा जर जास्त वजन असेल तर ही जी स्टेबिलिटी आहे ती त्यांच्यामध्ये राहत नाही आणि असे जे खूप भव्य असं वस्तुमान असलेले जे तारे आहेत त्यांचा जो शेवट होईल त्या शेवटानंतर त्यांना दुसरी काही पर्याय उरत नाही तर ते ब्लॅकहोलसच बनायला पाहिजे याच्यावरती खूप वाद झाले इनफॅक्ट चंद्रशेखर यांना त्यावेळेचे जे, जे मोठे शास्त्रज्ञ होते एडिंग्टन यांच्या तर्फे म्हणजे यांनी सांगितलं की अरे असं होऊच शकत नाही काहीतरी निसर्गामध्ये निघून येईल की ज्याच्यामुळे हे कृष्णविवर बनणार नाहीत पण खरं बघायला गेलं तर त्याच्यानंतर कृष्णविवरांचं जे जी निरीक्षणं आहेत ती केली गेलेली आहेत आणि आपल्याला दिसलेले आहेत की कृष्णविवरा खरीच बनतात तर त्याच्यावरनं आपल्याला दिसून येतं की या हे जे शास्त्रज्ञ होते त्यांचा किती मोठा वाटा असतो आणि शास्त्र जे आहे ते कोणाच्या सांगण्यावरती नसते तर किंवा कोणा एखाद्या शास्त्रज्ञाच्या सांगण्यावरती नसते तर हे जे काही निरीक्षणं आहेत त्याच्यावरनं तुम्ही बघू शकता की खरं काय आहे ते आणि निसर्गाची जी जी खरी वृत्ती आहे ती शोधण्याचा प्रयत्न जे आहे ते शास्त्रज्ञ करत असतात कधी कधी ते चुकतील पण चुकल्यानंतर ते पुन्हा एकदा बरोबर मार्गावरती येतील ओके okay? शास्त्र अशा प्रकारेच प्रोग्रेस करतं किंवा सायन्स जे आहे ते या प्रकारे प्रोग्रेस करते ठीक आहे तर मग आपण हे सगळं जाणून घेतलं की कृष्णविवर हे जे आहे ते कोणी त्याचा अभ्यास केला होता आणि कोणी सांगितलं होतं पण आता निरीक्षणांकडे वळू ठीक आहे कृष्ण विवर शोधायची तरी कशी याच्यामध्ये जॉन मिचेल यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर तुम्हाला जर कृष्ण विवर शोधायची असतील तर तुम्ही असं करू शकता की दोन तारे जे आहेत ते एकमेकांभोवती तुम्हाला जाताना दिसतात बऱ्याचदा असे आकाशामध्ये बरेच तारे आहेत की जे एकमेकांभोवती फिरतात जशी पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते तसे ते तारे एकमेकांच्या भोवती फिरतात इनफॅक्ट विश्वातील बरेचसे तारे जे आहेत ते अशा डबल सिस्टीम्स किंवा ट्रिपल सिस्टीम्समध्ये असतात सूर्य जरसा एकटा असल्यासारखा आहे पण बरेचसे जे तारे आहेत ते डबल सिस्टीम्समध्ये असतात तर आ, हे जे तारे आहेत जर समजा तुम्हाला असं सापडून आलं की एक तारा आहे तो कशातरी भोवती गोल फिरतो आहे पण कशाच्या भोवती गोल फिरतो आहे ते तुम्हाला दिसतच नाही ओके जर असं जर तुम्हाला कुठे दिसून येत असेल तर तिथे ब्लॅक होल असण्याची शक्यता आहे हे जॉन मिचेल यांनी सांगितलेलं होतं ओके तर अशाच प्रकारे आपण या ब्लॅक होलचा शोध घेण्याचा प्रयत्न करू शकतो ओके okay? दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जर ब्लॅक होल असेल आणि त्याच्या आजूबाजूला कुठले वायूचे ढग असतील तर जे ता ता वायु वायु जे ते जे वायू आहे तो त्याच्याभोवती एका डिस्कमध्ये फिरत राहतो आणि जेव्हा तो डिस्कमध्ये फिरत राहतो त्यावेळेला त्या डिस्कमध्ये वायू आणि वायूचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये घर्षण होऊन ते काही गोष्टी एमिट करू शकतात ओके okay, काही जे रेडिएशन आहे त्याचं उत्सर्जन करू शकतात तर ते जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यावरनं तुम्हाला कळू शकते की तिथे ब्लॅक होल आहे आता तुम्ही म्हणाल ब्लॅक होल तुम्ही म्हटलात की काहीच बाहेर पडत नाही मग ते दिसणार कसं काय हा जो प्रकाश येतो तर हा जो प्रकाश आहे तो होलच्या आतून येत नाही तर ब्लॅक होलच्या बाहेरूनच येतो कारण की ही जी डिस्क आहे ती होलच्या बाहेर गिरट्या घालत असते ब्लॅक होलला त्यावेळेला तिथनं जो प्रकाश येतो तो आपल्यापर्यंत पोहोचतो ओके एस्पेशली ते क्ष किरण असतात म्हणजे एक्सरेज ज्याला आपण म्हणतो ते तर या हे जे एक्स रेज आहेत त्याच्यामधनं त्यांचा अभ्यास करून आपण या गोष्टींचा शोध घेऊ शकतो ठीक आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जो बॅक ब्लॅक होल डिस्कवर झालेला त्याचा आपण एक उदाहरण बघू की तो कसा होता ते आणि त्याचा अभ्यास कसा केला गेला ते ओके okay. तर हे जो ब्लॅक होल आहे त्याला आपण म्हणतो सिग्नस एक्स वन ही एक काल्पनिक प्रतिकृती आहे त्याची की कसं असायला पाहिजे त्याच्या आजूबाजूला ते आणि ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो सो so, सगळ्यात पहिल्यांदा हे जे सिग्नस एक्स वन आहे त्याला सिग्नस एक्स वन का म्हणतात तर सिग्नस नावाचं एक कॉन्स्टिलेशन आहे कॉन्स्टिलेशनला काय म्हणतात मराठीत तारकासमूह मे बी राईट तर तो जो तारकासमूह आहे त्याच्यामध्ये हा एक ही एक, एक वस्तू आहे ओके okay? त्याच्यातनं बरेच एक्स रेज बाहेर निघत होते आणि त्याच्यानंतर आपल्याला हा मोठा जो तारा आहे तो दिसू शकतो पण अशा मोठ्या ताऱ्यांच्यातनं स्वतःहून एक्स रेज कधीच बाहेर पडत नाही ओके okay? इतके एक्स रेज इतक्या प्रमाणामध्ये एक्सरेज, एक्सरेज बाहेर पडत नाहीत मग त्याच्यावर ना लोकांना लक्षात आलं शास्त्रज्ञांना या, या ही जी सिस्टीम आहे त्याचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे हा जो मोठा तारा आहे तो खरंच कशातरी भोवती गोल फिरतोय आणि जेव्हा गोल फिरतो आहे तेव्हा त्या ताऱ्याचं जे आकारमान आहे ते एवढं मोठं झालेलं आहे की एका ठिकाणाहून ताऱ्याच्या म्हणजे तो जो वायू आहे तारा वायूचा गोळा आहे जो तारा त्यातला जो वायू आहे तो काही वायू हा इथे या गोष्टीवरती आता पडतो आहे ठीक आहे आणि जेव्हा तो पडायला लागतो आहे तेव्हा ही एक डिस्क जी आहे ती तयार होती आहे आणि ही जी डिस्क आहे त्याच्यामधून हे जे एक्स रेज आहेत ते बाहेर पडतात मग आपण काय करू शकतो या डिस्कचा अभ्यास करू शकतो याचा स्पीड किती आहे ते मोजण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याच्यावरनं हे जे काही वस्तू आहे त्याचं वस्तुमान किती असायला पाहिजे आणि ते ब्लॅकहोलच असायला पाहिजे याचा अभ्यास आपण करू शकतो तर या प्रप या प्रकारे निरीक्षणांद्वारे सगळ्यात पहिल्यांदा जो डिस्कवर झाला ज्याची ज्याचा शोध घेतला गेला तो हा ब्लॅकहोल सिग्नस एक्स वन ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली ही इमेज तुम्ही बघितली असेल काही जणांनी किती जणांनी बघितली आहे बऱ्याच जणांनी पण नाही सगळ्यांनी नाही बघितलेलं ठीक आहे तर आता तुम्ही बोलू शकता ना की तुम्ही बघितली ठीक आहे ही जी प्रतिमा आहे ती सगळ्यात पहिल्यांदा घेतलेली एका कृष्णविवराची प्रतिमा आहे ओके आणि अगेन कृष्णविवराची प्रतिमा म्हणजे खरं तर होलचा शॅडोची इमेज आहे ठीक आहे शॅडो म्हणजे सावली तर ब्लॅक होलच्या सावलीची जी इमेज आहे ती ही पहिल्यांदा घेतली गेलेली आहे तर हे जे इथे प्रकार दिसतोय त्याला आपण त्या ब्लॅक होलची सावली म्हणतो ओके okay? हा जो बाजूचा प्रकाश तो है तो है, आहे तो कुठना येतोय तर त्याच्या अवतीभवती जे वायू आहे जे घिरट्या मारत आहे त्याच्यातनं काही रेडिओ वेव्स पण बाहेर येतात आणि ते जे रेडिओ वेव्ज आहेत त्यांचा आपण अभ्यास करून या इथे खूप सारे रेडिओ वेव्स मिळतात पण आतमध्ये काहीच सापडत नाही कारण की तिथे एक ब्लॅक होल आहे तर याचा आपण अभ्यास करू शकतो या प्रकारच्या इमेजेस घेऊन ही जी इमेज आहे ती तयार करण्यासाठी तुम्ही विचार करू शकता का किती मोठ्या टेलिस्कोपचा वापर केला गेला असेल माहिती आहे का तुम्हाला तुम्ही कधी दुर्बीण बघितलेली आहे का ले ले किती मोठी बघितलेली एवढी मे बी एवढी ओके आम्ही जे काही काही दुर्बिणी वापर करतो त्यांचे त्यांचा व्यास जवळजवळ इथपासून इथपर्यंत असा एवढा मोठा असतो ओके आठ मीटरच्या पण दुर्बिणी असतात ओके आठ मीटर असा व्यास असलेला असलेला दुर्बिणी असतात ओके पण ही जी दुर्बीण आहे तिचा व्यास जो होता तो जवळजवळ पूर्ण पृथ्वी इतका होता ओके कारण की हे, हे जे ब्लॅकहोल आहेत ते इतक्या सेंटरमध्ये असतात गॅलेक्सीजच्या तुम्हाला सगळे जे धुलीकण आहेत त्यांच्यामधनं आत जाऊन त्याचं निरीक्षण करायला लागतं त्याच्यासाठी तुम्हाला रेडिओ वेव्हचा वापर करायला लागतो आणि रेडिओ वेव्हची जी तरंगलांबी आहे ती खूप मोठी असते तर तुम्हाला जर इतकी छान आणि शार्प अशी जर इमेज मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुमचा टेलिस्कोपही इतका मोठा लागतो मग मा आता मला सांगा की पृथ्वी इतका मोठा टेलिस्कोप तुम्ही कधी बघितला आहे का नाही तर त्याच्यासाठी आपण एका अजून एका चांगल्या गोष्टीचा वापर करतो त्याला म्हणतात रेडिओ इंटरफेरोमेट्री एकच टेलिस्कोप असायची गरज नसते जर एक टेलिस्कोप माझा इथे आहे आणि दुसरा पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला असेल आणि तिसरा अजून तिसऱ्या टोकाला आणि चौथ्या टोकाला तर इफेक्टिवली त्याचं जे रेझोल्युशन म्हणजे त्याची जी बघण्याची जी शार्पनेस आहे तो वाढू शकतो आणि त्या शार्पनेसचा वापर करून ही इमेज बनवली गेली होती दिस इज म्हणजे हे टेक्नॉलॉजिकली खूपच चॅलेंजिंग अशी गोष्ट आहे कारण की तुम्ही विचार करू शकता की हा टेलिस्कोप तिथे बघतो आहे तिथनं दुसरा एक टेलिस्कोप आहे तो अजून कुठेतरी बघतो आहे आणि त्या सगळ्या ये, यांच्यातनं येणारे जे सिग्नल्स आहेत त्यांना घेऊन तुम्हाला एकमेकांशी ते जोडायला लागतात आणि त्यांचा बराच अभ्यास करायला लागतो याच्यासाठी सुपर कम्प्युटर्स संगणक महासंगणक जे आहेत त्यांचा वापर करून तो डेटा अॅनालाइज करायला लागतो तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ही इमेज मिळते ठीक आहे तर ही जी आहे ती कृष्णविवराची इमेज आहे ह्याचं जे वस्तुमान आहे ते सूर्याच्या कितीतरी पट आहे अशा प्रकारचे जे ब्लॅक होल्स असतात ते दीर्घिकांच्या म्हणजे ही जी मोठी दीर्घिका आहे ओके हे म्हणजे कलेक्शन ऑफ स्टार्स ओके जशी आपली आकाशगंगा आहे तशीच ही एक वेगळी दीर्घिका आहे जिला एम इ टी सेवन म्हणतो आपण आणि त्याच्या सेंटरमध्ये हा ब्लॅक होल ओके okay, इनफॅक्ट हा जो जेट दिसतो इथे तो याच्यामधनं काही गोष्टी याच्या बाहेरून काही गोष्टी बाहेर पडत असतात त्याचा हा जेट आहे इथे जो दिसतो तो ओके okay. तर त्याची इमेज घेतली गेलेली होती अशाच प्रकारे आपले आपली जी आकाशगंगा आहे आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी देखील एक मोठं कृष्णविवार आहे त्याचं वजन जे आहे ते जवळजवळ चाळीस लक्ष पट आहे आपल्या सूर्याच्या ओके okay. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मोठं आहे ते त्याचीही अशा प्रकारची प्रतिमा घेतली गेलेली आहे ठीक आहे तर त्याचाही तुम्ही इंटरनेटवरती गेलात तर तुम्ही शोधू शकता तुम्हाला मिळेल त्याचीही प्रतिमा ठीक आहे ओके okay, तर हे झाल्या गोष्टी कृष्णविवरांबद्दल ते काय असतात ते आणि ते कसे आपण शोधू शकतो ते पण आता आपण वळूया की कृष्णविवर आपण तयार कशी करू शकतो ठीक आहे कृष्णविवर जी आहेत ती तयार नक्की होतात कशी आणि त्यांची जर निर्मिती आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तारे जे आहेत त्यांचा जन्म कसा होतो आणि त्यांचं जे जन्मचक्र आहे ते कसं आहे ते जाणण्याचा प्र ते जाणून घ्यायला लागेल ते जाणून घेतल्यानंतर मग आपल्याला कळेल की कृष्णविवर आपण नक्की बनवू कशी शकतो ते आपल्या पुस्तकांमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये कदाचित ताऱ्यांच्या जीवनचक्राबद्दल देखील सांगितलं गेलेलं असू शकतं आहे का तुम्हाला माहिती आहे का ऐकलेलं असेल तर त्याच्यामुळे काही जी मी गोष्टी सांगेन त्या कदाचित तुम्हाला माहिती असतील पण कदाचित काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा नवीन असतील सो तुम्ही मला सांगा की तुम्हाला कळत आहे नाही कळत आहे जे काय आहे ते तुम्ही सांगू शकता ठीक आहे हातवरती करा जर काही डाऊट असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रयत्न करू समजण्याचा की तारे जे आहेत ते जन्म कुठे घेतात ओके तर तारे जर तुम्हाला तयार करायचे असतील तर तुम्हाला काय लागतं तारा म्हणजे वायूचा गोळा असतो हायड्रोजनचा गोळा ठीक आहे तर हायड्रोजनचा जर गोळा तयार करायचा असेल तर तुम्हाला खूप सारा वायू लागेल ओके तर हे जे वायूचे नेबिले आहेत मोठे मोठे ते बऱ्याच प्रमाणात आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्याला दिसतात आणि हे जे दोन नेबिले तुम्हाला दाखवलेले आहेत हे हा मला वाटतं ओरायन नेबिला आहे आणि हा जो आहे त्याला पिलर्स ऑफ क्रिएशन किंवा ईगल नेबिला असं म्हटलं जातं ही जी इमेज आहे ती जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनी घेतलेली आहे आणि ही जी आहे ती इसो मला वाटतं हबल स्पेस टेलिस्कोपनी घेतलेली ही जी आ, इमेज आहे ती आहे तर तुम्ही बघू शकता की या इथे हे जे पिलर्स आहेत ते मोठ्या मोठ्या वायूंचे गोळे आहेत तिथे ठीक आहे किंवा ढग आहेत ओके तर त्याला आपण नेब्युला असं म्हणतो हे जे वायूचे ढग आहेत त्यांच्यामधनं काही वायूंचे तारे बनतात ओके आणि बऱ्याचदा हे जे नवीन तारे बनतात ते इतक्या आतमध्ये बनतात कारण की तुम्हाला घनता जी आहे त्या वायूची ती खूप असायला लागते तेव्हा कुठे जाऊन तुम्ही तारा तयार करू शकता ठीक आहे तर त्याच्यामुळे एकदम जे घन घन असलेले जे वायूचे गोळे आहेत त्याचे वायूचे ढग आहेत त्यांच्यामध्ये हे नवीन तारे तयार होतात इनफॅक्ट नवीन तारे तयार होत असताना ते आपल्याला दिसतही नाही कारण की त्यांच्यापासून येणारा जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एवढा जास्त वायू असतो की तो प्रकाशच बाहेर पडू शकतो ते कृष्णविवर नाही आहे पण असं होतं की तिथनं जो निघालेला प्रकाश आहे तो येतो कुठल्या तरी धुळीकणावरती आपटतो आणि इकडे जातो आणि तिकडे जातो आणि अजून कुठेतरी जातो त्याच्यामुळे तो आपल्याला दिसत नाही जसं धुकं असतं आणि धुकं असताना आपल्याला पुढचं दिसतं का नाही तशाच प्रकारे ठीक आहे काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे हे जे ढग आहेत त्यांच्या अंतरंगांमध्ये नवीन नवीन तारे तयार होत होत असतात आणि ते आपल्याला दिसतात आणि एकदा ते तारे तयार झाले की त्यांचा जो प्रकाश आहे तो या धुलीकणांना बाजूला फेकतो हो। आणि ते एकदा विखरून गेले की मग तुम्हाला तारे आणि त्यांचं जे जन्मस्थान आहे ते व्यवस्थित प्रकारे दिसून येऊ शकतं तर काही काही गोष्टी अशा इथे होत आहेत तुम्हाला हा तारा दिसतोय आणि त्यांनी कसं त्याचा जो त्याचं बाजू आजूबाजूला जो वायू होता त्याला कसं त्यांनी बाजूला सरकवलेलं आहे तेही तुम्हाला दिसू शकतं याच्यातनं तर हे तारे जे आहेत ते आता तयार कसे होतात त्याचं आपण एक कार्टून पिक्चर जे आहे ते बघायचा प्रयत्न करू ठीक आहे तर मी काय म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं तर तुम्हाला मोठे मोठे ढग लागतात हायड्रोजन वायूचे ते जे हायड्रोजन वायूचे जे ढग आहेत त्यांची स्वतःचं जे गुरुत्वाकर्षण असते त्याच्यामुळे ते आकुंचन पावतात ठीक आहे तर हे जे काही ह्याला सेल्फ ग्रॅव्हिटी असं म्हटलेलं आहे स्वतःचं गुरुत्वाकर्षण जे आहे त्याच्यामुळे हे जे ढग आहेत ते छोटे छोटे व्हायला लागतात जसे हे ढग छोटे होतात तर ते अशा प्रकारच्या क्लाऊड फ्रॅगमेंट्समध्ये म्हणजे छोट्या छोट्या आकाराच्या वायूच्या गोळ्यांमध्ये दे त्यांचं रूपांतर होतं ओके आणि हे जे वायूचे गोळे आहेत मग त्यांचे दे प्रोटोस्टार्स म्हणजे ताऱ्यांची जी आधीची स्टेज असते ती तयार होताना दिसते ओके okay? तर या इथे हे असं डायग्रॅम बघण्यापेक्षा ऍक्च्युअली एका सिम्युलेशनमध्ये महासंगणकामध्ये रन केलेलं आहे हे जे सिम्युलेशन आहे ते त्याच्यामध्ये कसं होते ही जी ही जी प्रक्रिया आहे ती कशी होते ते आपण बघण्याचा प्रयत्न करू तर हा जो आहे तो एक गोळा आहे वायूचा आणि या गोळ्याच्या मध्ये छोट्या छोट्या इनहोमोजेनिटीज म्हणजे थोडंसं ती जी घनता आहे ती थोडी कुठेतरी जास्त आहे थोडी कुठेतरी कमी आहे असं केलेलं आहे पण जेव्हा आपल्याकडे गुरुत्वाकर्षण असते तेव्हा जिथे जास्त घनता असते तिथे अजून जास्त वायू यायला लागतो आणि मग त्याची घनता अजून वाढत जाते तर ते कसं होतं ते आपण बघण्याचा प्रयत्न करू तर हे बघा या इथे आधी जो वायू होता त्याचे जे गोळे आहेत त्याच्यापासून कसे हे फ्रॅगमेंट्स हो व्हायला लागतात तयार आणि एकदम जे खूप डेन्स किंवा जास्त घन असलेले जे फ्रॅगमेंट्स आहेत तिथे मग नवीन नवीन तारे यांची निर्मिती व्हायला लागते ठीक आहे जसं आपण मागच्या पिक्चरमध्ये बघितलं की इतका गॅस होता आणि त्याच्यामध्ये कुठे कुठे तारे तयार होत होते तसेच तुम्हाला या इथे दिसून येत आहेत ठीक आहे हे कम्प्युटर सिम्युलेशन आहे याच्याने आपण प्रयत्न करतो अभ्यास करायचा ते निरीक्षणं जी आहेत त्यांचं त्याच्यामध्ये नक्की काय होत आहे त्याचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न करतो याच्याने ठीक आहे ओके तर मग हे तारे आणि खूप मोठा जो गॅसचा वायू होता तो गोळा होता तो तयार झाला पण त्याच्यानंतर तारा कसा बनवायचा त्याच्यापासून हे आपल्याला माहिती पाहिजे तर तारा किंवा कुठलाही सूर्य जर बघितला तर तो आपल्याला काय देतो तो आपल्याला ऊर्जा आहे बरोबर इतका खूप सारा प्रकाश आहे आणि ऊर्जा पण आपल्याला जी जाणवते बरोबर तर त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये कुठेतरी ऊर्जेचा स्रोत असायला पाहिजे तर हा जो ऊर्जेचा स्रोत आहे तो नक्की आहे तरी काय हे आपल्याला माहिती करायचं आहे ठीक आहे ना मी म्हटलं की हायड्रोजनचा गोळा आहे तारे म्हणजे हायड्रोजनचे गोळे असतात बरोबर तर हे जे हायड्रोजनचे गोळे आहेत त्यांच्या जर तुम्ही खूप अंतरंगात गेलात तर तिथे तिथलं जे प्रेशर असते आणि तिथले जी घनता असते किंवा डेन्सिटी असते ती इतकी जास्त असते की हे जे चार हायड्रोजनचे जे ॲटम्स आहेत ते एकत्र यायला लागतं ओके आता हायड्रोजनचे जर तुम्ही ॲटम्स बघितले तर त्यांच्यामधला इलेक्ट्रॉन तर बाहेर पडलेला असतो तर मग राहणार काय फक्त प्रोटॉन प्रोटोन प्रोटोन एकत्र येतात का तुम्हाला माहिती आहे का काय होते जेव्हा एकत्र यायला लागतात तेव्हा काय होते बरं ते रिपल्स करायला लागतात ना ते एकमेकांना दूर पाठवायला लागतात पण जर तुमची घनता खूप असेल आणि तापमानही खूप असेल तर हे जे रिपल्शन आहेत ते असताना देखील ते असे चेंबले जातात एकमेकांमध्ये ठीक आहे आणि त्यावेळेला त्यांच्या आतमधले जे न्यूक्लिअर फोर्सेस असतात ते ते कार्य करायला लागतात आणि हे जेव्हा कार्य करायला लागतात तेव्हा हे जे चार प्रोटॉन्स आहेत त्यांचा मिळून एक हिलियम ॲटम तयार होतो ओके okay? आता हिलियम आणि चार हे जे प्रोटॉन्स आहेत किंवा चार हायड्रोजनचे अणू आहेत त्यांच्यामध्ये एक गंमतशीर गोष्ट आहे तुम्ही इंटरनेटवरती जाऊन किंवा तुमच्या पुस्तकांमध्ये जाऊन याचा हे शोधण्याचा प्रयत्न करा की हे जे चार जर तुम्ही हायड्रोजनचे अणू घेतले तर त्यांचं वजन किती असेल ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही याचा अभ्यास करा किंवा याचा शोध घ्या की जर तुम्ही एक हिलियमचा जर एक अणू तयार केला तर त्याचं वजन किती असते ते नॉमिनली तुम्हाला काय वाटेल की याच्यापासून जर आपण हे बनवतो आहे म्हणजे याचं वस्तुमान आणि याचं वस्तुमान तेच असायला पाहिजे बरोबर ना पण ते नाही आहे ओके याचं जे वस्तुमान आहे हिलियमचं ते थोडंसं कमी असतं या चार हायड्रोजनच्या अणूंपेक्षा आणि हे जे छोटसं वस्तुमान कमी झालेलं आहे त्याचं जे रूपांतर आहे ते ऊर्जेमध्ये होते हा एक अणुस्फोट असल्यासारखा आहे ज्याला हायड्रोजन बॉम्ब जे बनवतो लोक ते अशा प्रकारे बनवतात की चार हायड्रोजनच्या अणू एकत्र आल्यानंतर हिलियम तयार होतो आणि हिलियम तयार होत असताना ऊर्जेचा ऊर्जेची निर्मिती होते त्याच्यापासून कारण की छोट असा जो वस्तुमानाचा फरक आहे त्याच्यापासून ही ऊर्जा तयार होते ठीक आहे तर ती जी ऊर्जा आहे ती जी आहे ती सूर्यासारख्या ताऱ्यांना पावर करत असते ओके तर आपण बघूया की तारे जे आहेत मग ते इतकं मोठा विस्फोट होतोय आतमध्ये तर बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर काय होतं सगळंच बाहेर फेकलं जातं बरोबर पण तारे मग राहतात कसे असं का आपल्याला एवढे मोठे विस्फोट होताना दिसत आहेत सूर्यावरती मग तारा तो तारा राहतो कसा हेही आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे बरोबर एक साधा सुद्धा प्रश्न आहे ना जो तुम्हाला पडू शकतो तर याचं कारण आहे की तारे जे आहेत त्यांच्यामध्ये दोन प्रकारचे बल काम करत असतात बल म्हणजे फोर्स राईट मी फोर्स म्हणतो ठीक आहे तर हे जे फोर्सेस आहेत ते कुठले आहेत बरं एक म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती बरोबर एवढा मोठा वायूचा गोळा आहे त्याच्यामुळे त्याला स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती असायला पाहिजे तर ही जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती ह्या सगळ्या वायूला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते पण आतमध्ये जे विस्फोट होत आहेत त्याच्यामुळे जे गॅसचं जे प्रेशर बनते त्याच्यामुळे सगळं काही बाहेर पुश करण्याचा प्रयत्न करतं बरोबर आणि तारे जे आहेत ही या फोर्सेसच्यामध्ये एक टग ऑफ वॉर चालू असते जसं एक इकडनं खेचतो आहे आणि एक तिकडनं खेचतो आहे पण दोघांचं जर बल सारखं असेल तर ते कुठेच मूव होत नाही तशा प्रकारे तारे जे आहेत ते त्यांचा जो आकारमान आहे तो मेंटेन करून राहतात आणि ते तशा प्रकारे बराच काळ जगू शकतात मोठे जे तारे आहेत ते बऱ्याच बरीच ऊर्जा निर्माण करतात आणि त्यांचं जे फ्युअल आहे ते, ते, ते पटकन संपून नाही जातात त्याच्यामुळे मोठे जे तारे आहेत ते पटापट पटापट आपलं आयुष्य संपवतात पण सूर्यासारखे जे तारे आहेत ते कित्येक अब्जो वर्षे जन्म म्हणजे कित्येक अब्जो वर्षे या स्थितीमध्ये राहू शकतात ठीक आहे आणि तुम्ही सांगू शकता की या स्थितीमध्ये राहणं कधी थांबेल ते ठीक आहे सांगू शकता का तुम्ही कधी थांबेल या स्थितीमध्ये राहणं काहीतरी एक थांबायला पाहिजे राईट गुरुत्वाकर्षण कमी होईल का नाही पण आतले जे स्पोर्ट आहेत ते कमी होऊ शकतात कधी कमी होतील बरं हा बोला बोला फ्युअल संपल्यावर राईट आपण जी गाडी आहे त्याच्यामध्ये पेट्रोल टाकतो आणि गाडी जर घेऊन गेलो आणि जर घेतच रा, जातच राहिलो कुठेतरी दूर तर कुठेतरी ते इंधन वापरलं जातंय त्याच्यामुळे ते इंधन संपणार तर हा जो हायड्रोजन आहे त्या सगळ्या हायड्रोजनचं जर हिलियम झालं तर मग कुठलेच स्फोट आता नवीन होऊ शकत नाही त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे हे जेव्हा इंधन संपतं त्यावेळेला हे जे बॅलन्स आहे तो बॅलन्स संपायला लागतो ओके किंवा इंधन जेव्हा कमी व्हायला लागतं तेव्हाच ऑलरेडी हे जो बॅलन्स आहे तो कमी व्हायला लागतो मग अशा प्रकारे जेव्हा तारे म्हातारे होतात त्यावेळेला काय होत असेल ते आपण बघण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर हे जे तारे जेव्हा मा म्हातारे होतात त्यावेळेला बऱ्याच अनेक प्रकारच्या प्रक्रिया त्यांच्यामध्ये चालू होतात आणि इनफॅक्ट ते जे तारे आहेत त्यांचा आकारमान जो आहे तो खरं तर वाढायला लागतो आतमध्ये काहीतरी कोर असते ती काकुंचन पावते पण बाहेरचे जे आवरणं असतात ती मोठी 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 मोठी, -मोठी व्हायला लागतात आणि ती इतकी मोठी होऊ शकतात की कधी कधी जे आजूबाजूचे जे ग्रह आहेत त्यांच्या बाजूला जे फिरतात त्यांनाही गिळंकृत करू शकतात जसं या कर� ॲनिमेशनमध्ये तुम्ही बघितलं हा एक ग्रह होता जो त्या ताऱ्याच्या भोवती फिरत होता पण जसा तो तारा म्हातारा झाला आणि मोठा मोठा रेड सुपर जायंट होत गेला तसं तसं त्यांनी त्याच्या एका ग्रहाला गिळंकृत करून टाकलं तर अशाही गोष्टी होऊ शकतात आणि होतात ठीक आहे तर सगळ्यात शेवटी एक मिनिट हा ओके सर ताऱ्यांच्या सगळ्यात शेवटी काय होते ते आता आपण जाण जाणण्याचा प्रयत्न करू तर हायड्रोजन जे आहे काय होतं हां हायड्रोजन जे आहे त्याचं निर्मिती सॉरी त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते हिलियममध्ये झालं आणि त्या अणुस्फोटांनी आपल्याला ऊर्जा मिळत राहिली बरं पण एकदा ते अणुस्फोट एक झाले की त्याच्यानंतर हिलियमचं जे कोर आहे ती आतमध्ये तयार व्हायला लागते बरं कारण की ही राख सॉरी आय एम नॉट युझिंग दिस प्रॉपरली सॉरी ओके तर हिलियम हायड्रोजन uh, जे आहे त्याची निर्मिती आता हिलियममध्ये झालेली आहे तर हिलियम जे आहे ते सगळ्यात आतमध्ये अंतरंगामध्ये ताऱ्याच्या तयार झालेला आहे ओके okay? तर हिलियम जी आहे ती तुम्ही राख समजू शकता ठीक आहे ही एक uh, काहीतरी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेपासून हिलियम तयार झालं तर तुम्ही हिलियमला राख समजू शकता तर आता अजून एक आश्चर्यकारक गोष्ट होते ती म्हणजे हिलियमचे जे अणू आहेत ते आता एकत्र यायला लागतात कारण की एवढी गुरुत्वाकर्षण शक्ती असते की ह्या गोष्टी आता एकत्र यायला लागतात आणि ते हिलियमचे आयन एकत्र येऊन त्याचं कार्बन तयार होते मग कार्बनचे नंतर एकत्र येऊन त्याचं नायट्रोजन तयार व्हायला लागतं आणि ऑक्सिजन असे बऱ्याच जी चेन आहे प्रोसेस ती तयार व्हायला लागते पण स सगळ्यात सुरुवातीला हिलियमचं कार्बन व्हायला लागतं मग कार्बन जे आहे ती आता राख बनते आणि त्या प्रकारे हे जे तारे आहेत ते काही काळ त्या हिलियम बर्निंगनी सस्टेन राहतात पण त्यावेळेला हिलियम च्यामुळे बरीच ऊर्जा तयार होते आणि ती जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळे हा जो तारा आहे त्याचा आकारमानही वाढायला लागतं ठीक आहे तर त्याच्यानंतर काय होतं ते आता आपण जाणण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तुम्ही कार्बन तयार केलं नायट्रोजन तयार केलं ऑक्सिजन तयार केलं असं एक 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 करून लेअर्स तयार होतात जसं आपला कांदा असतो कांद्याच्यामध्ये एक 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 लेअर्स असतात तशा प्रकारे एक 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 वेगवेगळ्या लेअर्समध्ये वेगवेगळे वेग 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 गोष्टींची ऊर्जा जी आहे ती निर्मिती होत असते पण ही जी फेज असते ती ताऱ्याच्या आयुष्यामधली खूप छोटीशी फेज असते ओके तारे त्यांचा जो हायड्रोजन जाळण्याचा जो क्रम आहे तो व्हायला बराच वेळ लागतो पण त्याच्यानंतर ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या फार पटापट पटापट होत होत असतात ठीक आहे तर सगळ्यात शेवटी असं होतं की तुमच्याकडे एक खूप मोठी कोर असते पण त्याच्याबरोबर त्यांचे इलेक्ट्रॉन्स देखील असतात बरोबर इलेक्ट्रॉन्स आहेत प्रोटॉन्स आहेत हे सगळे एकत्र आहेत ओके आणि याच्यामध्ये पुन्हा तेच होत असते की सगळं गुरुत्वाकर्षण आहे ते सगळं एकमेकांच्या म्हणजे दाबायचा प्रयत्न करतं बरोबर आता जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जात असता शाळेची घंटा वाजते आणि तुम्हाला बाहेर जायचं असतं क्लासमधनं तेव्हा काय होतं गर्दी होते बरोबर सगळेजण आपले एकाच दरवाज्यातनं बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात मे बी तुम्ही फार शिस्त बाळगता त्याच्यामुळे एक 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 एक, एक रांगेत जात असाल पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा सगळे पटावट पटावट जाण्याचा प्रयत्न करत होते तर तेव्हा काय होतं की चेंगराचेंगरी व्हायला लागते बरोबर तर अशाच प्रकारची जी चेंगराचेंगरी आहे ती या इलेक्ट्रॉन्समध्ये व्हायला लागते ठीक आहे सो गुरुत्वाकर्षण जे आहे ते आत खेचतंय पण हे चेंगरा चेंगरीमुळे आपण एकमेकांना धक्काबुक्की देतो ना त्याचा जो प्रेशर आहे त्याला ते अशाच प्रकारचं प्रेशर इलेक्ट्रॉन्समध्ये दे देखील असतं आता त्याला भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे क्वांटम मेकॅनिक्समध्ये इलेक्ट्रॉन डिजनरसी प्रेशर नावाची एक कल्पना आहे संकल्पना आहे ज्याच्यामुळे या गोष्टी होतात पण ते समजवण्यासाठी मला तुम्हाला क्वांटम मेकॅनिक समजवायला लागेल ओके पण सध्यापुरतं तुम्ही हे समजू शकता की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते दोन्ही एकाच जागी किंवा एकाच प्रकारच्या स्टेटमध्ये येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जर तुम्ही त्यांना एकमेकांच्या मध्ये कुंबायचा प्रयत्न केलात तर ते त्याला ते रेजिस्ट करतात म्हणजे ते म्हणतात की नाही आम्ही नाही जाऊ शकत ओके तर हे जे ते आहेत इलेक्ट्रॉन्स त्यांचा जो आ, ते जे ग्रॅव्हिटीला आता रेसि रेजिस्ट करतात की म्हणजे म्हणत आहेत की आम्ही नाही एकत्र येऊ हो शकत त्याच्यामुळे तुम्ही एक श्वेत बटू तारा जो आहे तो तुम्ही तयार करू शकता ओके तर हे जे त्याला व्हाईट डवार्फ असंही म्हटलं जातं आणि मी मे बी व्हाईट ड्वार्फच वापरीन कारण की तुम्हाला ते सोपं राहील सम समजण्यासाठी तर हे जे वाईट ड्वार्फ आहेत ते हे या प्रकारे गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र येतात आणि मग इथे चेंगराचेंगरी एकदा व्हायला लागली की आ, ते जे ग्रॅव्हिटी आहे त्याला तुम्ही बॅलन्स करू शकता कारण प्रत्येकाकडे काहीतरी का फोर्स आहे की नाही तू माझ्याजवळ येऊ नको तू माझ्याजवळ येऊ नको तू माझ्यासारखा होऊ नको आणि त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे तारे देखील तयार करू शकता तर काही जे तारे आहेत त्यांच्या आयुष्याच्या अंती ते श्वेतबटू बनत ओके पण तुम्ही असा विचार करू शकता की हे जे काही वस्तुमान आहे ह्याचं ते जर अजून जास्त असेल तर काय होईल ठीक आहे तर या इथे आपण हे एक बटू तारा जो आहे त्याचा ॲक्च्युली उदाहरण बघूया काही काही श्वेतबटू तारे आहेत त्यांचं वस्तुमान जे आहे ते सूर्याहूनही जास्त असू शकतं पण त्यांचा आकारमान जे आहे जसं मी म्हटलं की सगळं तुम्हाला पुश करायला लागतं त्याच्यामुळे त्यांचा जो आकारमान आहे तो चंद्रापेक्षाही छोटा असू शकतो सो सूर्यापेक्षा जास्त वजन पण आकारमान तर चंद्र एवढं म्हणजे तुम्हाला विचार करायला लागेल की कि किती डेन्सली पॅक सगळ्या गोष्टी करायला लागतात ते ओके okay? आणि जेव्हा तुम्ही एवढा डेन्सिली पॅक करता तेव्हा ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते चेंगराचेंगरी होऊन करायला लागतात एकमेकांना ओके okay? तर याचा जो अभ्यास आहे तो सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी केला होता आणि त्यांनी हे कॅल्क्युलेट केलं होतं की किती सगळ्यात जास्त वस्तुमानाचे किती गोष्टी अशा असू शकतात की ज्या या इलेक्ट्रॉन्सच्यामुळे स्टेबल राहू शकतात ओके तर त्याचा अभ्यास जो आहे तो चंद्रशेखर यांनी केला होता त्यांनी सांगितलं होतं की एक पूर्णांक चार चार पट जर तुम्ही सूर्यापेक्षा जास्त वस्तुमानाची एक गोष्ट असेल तर ती तुम्ही या प्रकारे सस्टेन करू शकता पण त्याच्याहीपेक्षा जर जास्त वजन असेल तर तुमचं काही खरं नाही कारण की आता काय होतं आहे की तुम्ही त्या बसमध्ये कोणाला तरी कोंबत लहान मुलांना आणि तुम्ही विचार करा की बसची कॅपॅसिटी आहे शंभर आणि तुम्ही त्याच्यामध्ये चारशे लोकांना भरलं तर काय होईल जागाच नाही भरणार मग तुमचे एकमेकांचे हाडं जी आहेत ती पण क्रश व्हायला लागतील बरोबर तसंच काहीतरी गोष्ट जी आहे ती या इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत होते हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना खूपच पुश केलं जातं जर वस्तुमान तुमचं खूप असेल तर गुरुत्वाकर्षण जास्त असतं आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मग एवढे फोर्स केले जातात की ते इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्सच्या आतमध्ये जाऊन त्यांचे न्यूट्रॉन्स तयार होतात ओके okay? आणि न्यूट्रॉन्स जे तयार होतात त्याला आपण तेव्हा त्याच्यानंतर हे जे न्यूट्रॉन्स जे आहेत ते तयार झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींचं न्यूट्रॉन्समध्ये मग रूपांतर होतं तर आ, हे जे काही भव्य तारे आहेत ते अशा प्रकारचं न्यूट्रॉनचा गोळा तयार करतात ओके okay? आणि मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन की यांची घनता किती असते ती ह्यांची घनता फार जास्त असते ओके okay? कारण की आता आपण न्यूट्रॉन एवढी घनता बनवतोय म्हणजे अणूच्या आतमध्ये जे न्यूक्लियस असते त्या न्यूक्लियसची जी घनता असते तेवढी घनता याची असते तुम्ही याचं जर एक चमचाभर जरी गोष्ट घेतली तरी तुम्हाला ते वजन पेलवणार नाही अशा प्रकारची ही गोष्ट असते ठीक आहे तर याला आपण न्यूट्रॉन न्यूट्रॉन तारा असं म्हणतो ओके अशा प्रकारचे तारे देखील आपण शोधलेले आहेत आणि आपल्याला सापडलेले आहेत तर हे जे ची जी निर्मिती आहे ती एकदा झाली की त्याच्यानंतर काय होते पुन्हा तीच गोष्ट व्हायला लागते जसं इलेक्ट्रॉन्सला एकमेकांशी दाबता येत नाही आपल्याला तसंच या न्यूट्रॉन्सला पण एकाच स्टेटमध्ये टाकता येत नाही ओके आणि त्याच्यामुळे पुन्हा त्यांचं जे प्रेशर आहे ते त्याला ते त्या ताऱ्यांना होल्ड करू शकतं ओके okay? आणि हे जे जेव्हा त्या ताऱ्यांना होल्ड करते त्यावेळेला न्यूट्रॉन ताऱ्याची मग निर्मिती होते ओके okay? पण ही जी निर्मिती आहे ती व्हायच्या आधी हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अचानक जेव्हा कोलॅप्स होतात आणि न्यूट्रॉन्सचं न्यूट्रॉन्सची निर्मिती करतात त्यावेळेला एक खूप छान अशी दिसणारी गोष्ट होऊ शकते ओके okay? तर ती मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या इथे तुम्ही विचार करा की तुमच्याकडे एक व्हाईट डॉर्फ आहे व्हाईट सारखी गोष्ट आहे की जी इलेक्ट्रॉन्सच्या प्रेशरमुळे राहिलेली आहे पण वस्तुमान इतकं जास्त आहे की सगळे पुन्हा अजून जास्त एकत्र येण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे काय होतं की प्रेशर जे आहे ते अचानक कमी व्हायला लागतं आणि प्रेशर जर अचानक कमी झालं तर त्याचा ते ते जे लेअर्स असतात ते धडाधड आतमध्ये पडतात त्या सूर्याच्या किंवा ताऱ्याच्या अंतरंगावरती पडतात आणि ते जेव्हा अंतरंगावरती पडतात तेव्हा ते बाउन्स ऑफ होऊन ते मोठा एक स्पोट तयार करू शकतात ओके okay? तर हा जो स्पोट आहे त्याला आपण अतिनवतारा किंवा सुपरनोवा असं म्हणतो तर तो कसा होतो ते दाखवण्याचा या इथे आम्ही प्रयत्न केलेला आहे तर हा जो आहे तो खूप मोठा तारा आहे इतका मोठा आहे की आणि तुमचं जे डोळे असे मिचकत आहेत ना ते एक्झॅक्टली तसंच होतं हे जे सुपरनोवे असतात त्यांची जी त्यांचं जे दीप्तिमान आहे ते कधीकधी ती जी पूर्ण दीर्घिका आहे ज्याच्यामध्ये हा सुपरनोवा झाला त्याच्याहीपेक्षा जास्त प्रकाश हे सुपरनोवे बाहेर पडतात आणि तेच तुम्हाला दिसलं की ज्या वेळेला या ताऱ्याचा स्फोट झाला आणि सुपरनोवा झाला त्यावेळेला सगळं काही एकदम पांढरं होऊन गेलं इतका प्रकाश बाहेर पडतो त्यावेळेला पण हे तारे आणि ह्याचा सुपरनोवा झाल्यानंतर तुम्ही त्याच्या आतमध्ये एक न्यूट्रॉन स्टार बघू शकता ओके okay? पण ही जी गोष्ट आहे ती काहीच ताऱ्यांच्या बाबतीत होते ओके okay? जर तुमचं वस्तुमान जे आहे ते जवळजवळ दोन ते तीन पट असेल सूर्याच्या तर तुम्ही असे बनू शकता ओके okay? पण त्याच्याही पेक्षा जास्त वस्तुमान असेल तर काय होईल म्हणजे एक पूर्णांक चार चार असेल तर तुम्ही त्या था, इलेक्ट्रॉनच्यामुळे थांबू शकता ठीक आहे दोन ते तीन सूर्याच्या पटी सूर्याच्या पट जर वस्तुमान असेल तर न्यूट्रॉन्सच्यामुळे था, थांबू शकता पण त्याच्याहीपेक्षा जर जा जास्त वस्तुमान असेल तर देर इज नो ऑप्शन ओके मग तुमचं कृष्णविवाराचं होऊन जाते ओके तर अशा प्रकारे बरेचसे जे तारे आहेत त्यांचे जे सगळ्यात मोठे मोठे जे तारे आहेत त्यांची कृष्णविवर बनतात ओके आता आधी आपण बघूया की न्यूट्रॉन स्टार जो आहे तो किती मोठा असू शकतो ते तर हा जो न्यूट्रॉन स्टार आहे त्याचं वजन जे आहे ते जवळजवळ सूर्याच्या एक ते दीड पट असं असलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या ताऱ्याला एवढ्या मोठ्या वस्तुमानाला तुम्हाला एका शहरा इतक्या साईजमध्ये कोंबायला लागते ओके okay? तर शहर किती मोठं असणार आहे एक पाच ते दहा किलोमीटर वगैरे किलोमीटर्समध्ये तुम्ही मोजता बरं काही हातावरती मोजण्या आहेत क्या किलोमीटर्समध्ये बरोबर हाताच्या बोटांनी वरती मोजण्या आहेत तर अशा छोट्या जागेमध्ये तुम्हाला इतकं वस्तुमान कोंबायला लागतं डॉफ स्टारसाठी तुम्ही व्हाईट साठी तुम्हाला काय लागतं तर सूर्याइतकं वस्तुमान तुम्ही चंद्रा इतक्या आकार चंद्र तर बराच मोठा आहे बरं पण इथे काही हजार किलोमीटर राईट पण इथे तुम्हाला काही दहा किलोमीटरच्या अशा त्रिज्येमध्ये तुम्हाला सूर्याइतकं वस्तुमान कोंबायला लागतं तेव्हा तो न्यूट्रॉन स्टार बनतो त्याच्यावर त्याची घनता किती असेल ते तुम्हाला समजू शकतो सो so, पेक्षा दोन ते तीन पट जर जास्त वस्तुमानाची जर कुठली कुठला तारा असेल तर त्याचं काय होतं तर शेवटी एक कृष्णविवर तयार होतं तर अशा प्रकारचे जे कृष्णविवर आहेत ती आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे मी स्वतःहून जेव्हा संशोधन करतो त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या काही कृष्णविवरांचा अभ्यास करतो आणि ते कसे तयार होतात ते त्याचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न करू शकतो तर मग आता सांगा पाहून आपला जो सूर्य आहे त्याचा जेव्हा अंत होईल जेव्हा त्याचे हायड्रोजन संपेल ते हिलियम कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन सगळं काही तयार झाल्यानंतर काय होईल त्याचा शकेल का नाही गुड मग काय बनेल सांगू शकता का व्हाइट डोअर बनेल की न्यूट्रॉन स्टार बनेल याचा <laughs> व वजन किती आहे एक पटच आहे ना सूर्याच्या एक पटच आहे सूर्याचं वजन राईट ते एक पूर्णांक चार चारपेक्षा कमी आहे राईट एक पूर्णांक चार चार पटीपेक्षा कमी आहे राईट सो त्याच्यामुळे त्याचा व्हाईट डॉफ बनण्याची जास्त शक्यता आहे मोस्ट लाईकली त्याचा व्हाईट डॉफ बनेल इनफॅक्ट व्हाईट डॉफ बनताना पण अशा प्रकारचे स्फोट होऊन एक प्लॅनेटरी नेब्युला नावाची एक गोष्ट असते ती बनते तुम्ही एकदा शोधण्याचा प्रयत्न करा की प्लॅनेटरी नेब्युले कसे दिसतात ते ठीक आहे इंटरनेटवरती खूप छान असे पिक्चर्स तुम्हाला मिळतील आणि जर तुम्ही आयुकामध्ये आलात काही शुक्रवारी जेव्हा आम्ही इथे टेलिस्कोप लावतो टेरेसवरती तिथनं पण तुम्हाला काही हे प्लॅनेटरी नेब्युले आम्ही दाखवू शकतो ठीक आहे ओके गुड okay, तर मग आता आपण जाऊ कृष्णविवरांकडे परत एकदा ही झाली गोष्ट की कृष्णविवर तयार कशी होतात ती आता आपण हे जे कृष्णविवर आहेत ती कशी दिसतात त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू किंवा त्याचा त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर बरेचसे काही जे कृष्णविवर आहेत ते दीर्घिकांच्या आतमध्ये असतात एकदम मध्यभागी देखील असतात ते बऱ्याच ठिकाणी पसरलेले देखील असतात पण काही काही जे महाकाय असलेले कृष्णविवर आहेत ती बरोबर जाऊन त्या दीर्घिकेंच्या सेंटरमध्ये किंवा अंतरंगामध्ये जाऊन बसतात तर त्यांच्या अंतरंगामध्ये असलेला हा एक कृष्णविवर आहे आणि त्याच्या अवतीभवतीचं जे प्रकाश आहे त्याच्या मागच्या ताऱ्यां त्याच्या मागे जे तारे आहेत त्यांच्यापासून येणारा जो प्रकाश आहे तो सरळ रेषेत न येता तो थोडासा बेंड होऊन किंवा वक्र होऊन येतो त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसतंय की इथले जे आकार आहेत ताऱ्यांचे ते देखील बदललेले आहेत ओके तर अशा प्रकारे हे जे कृष्णविवर आहेत ती तयार होतात आणि ती ते दिसतात तर असंच महा एक महाकाय कृष्णविवर जे आहे ते आपल्या आकाशगंगेच्या अंतरंगामध्ये आहे ओके तर याचा शोध तरी कसा घेतला गेला ते आता मी सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर ही आपली दीर्घिका आपल्याला असं दिसत नाही पिक्चर खरं तर पण बरीचशी निरीक्षणं करून तुम्ही सांगू शकता की आपल्या दीर्घिकेचा आकार जो आहे तो अशा प्रकारे असायला पाहिजे त्याच्या सेंटरमध्ये एक गोष्ट आहे त्याला आपण सॅजिटेरियस स्टार असं म्हणतो तर ही जी सेंटरमधली गोष्ट आहे त्याचं खूप निरीक्षणं केली गेली आणि ही जे निरीक्षण आहेत त्याला ॲक्च्युली नोबेल प्राईज देखील मिळालेलं आहे ठीक आहे तर ही जी निरीक्षण आहे ते करताना काय बघितलं की बरेचसे तारे जे आहेत ते कशाच्या तरी भोवती जाताना दिसतात ओके आपल्या आकाशगंगेच्या अंतरंगामध्ये जे सेंटर आहे त्याच्या भोवती जाताना हे बरेचसे तारे दिसतात पण ते कशाच्या भोवती जातात ते दिसतच नाही ओके तर अशा प्रकारची गोष्ट आहे त्याचं बरेच दशकं जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा हे जे तारे आहेत ते कसे गोल फिरतायत आणि किती जवळ जाऊन गोल फिरतायत आणि त्यांचा हा जो लूप आहे फॉर एक्झाम्पल हा जो तारा आहे त्याला एस टू तारा म्हणतात तर हा जो तारा आहे त्याचा एक्झॅक्ट ऑर्बिट काय होतं त्याचाही अभ्यास केला गेला आणि जसं पृथ्वीचा वेग जो सूर्याच्या भोवती आहे तो जर तुम्ही मोजू शकलात तर सूर्याचं वस्तुमान किती आहे ते तुम्ही सांगू शकता कारण की पृथ्वीचा वेग जो आहे ते कशामुळे येते पृथ्वी जी गोल जवळजवळ गोल आकारामध्ये जी फिरती आहे त्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता की पृथ्वी बाहेर जाण्याचा प्रयत्न करते सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आणि गुरुत्वाकर्षण जे आहे ते आतमध्ये खेचायचा प्रयत्न करते ते जेव्हा एकमेकांशी बॅलन्स होतात त्यावेळेला त्या ऑर्बिटला त्या पृथ्वी गोल फिरत राहते बरं तशाच प्रकारे हे जे वेग आहेत या ताऱ्यांचे ते जर तुम्ही मोजले तर इथे किती वस्तुमान असायला पाहिजे सेंटरमध्ये त्याचा अंदाज तुम्ही बांधू शकता ओके okay? त्याच्यानंतर तुम्ही हेही बघू शकता की हा जो तारा आहे तो इतक्या जवळ गेलेला आहे त्याच्यामुळे हे जे वस्तुमान आहे ते तितक्या कमी जागेमध्ये असायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत इतकं मोठं वस्तुमान इतक्या कमी जागेमध्ये हे फक्त कृष्णविवरा करू शकतात दुसरे कुठलीच अशी कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट नाही आहे की जे या प्रकारची गोष्ट करू शकते त्याच्यावरनं आपल्याला हे कळालं की आपली जी दीर्घिका आहे त्याच्या अंतरंगामध्ये एक खूप मोठा जवळजवळ चाळीस लक्ष पट सूर्याच्या वस्तुमान असलेला एक कृष्णविवर तिथे आहे ओके आणि हा जो अभ्यास होता तो केल्यामुळे आंद्रिया गेज ह्या ज्या सायंटिस्ट आहेत त्यांना याच्याबद्दल नोबेल प्राईज मिळालेलं होतं ओके हे आत्ताच काही वर्षांपूर्वी मिळालेलं नोबेल प्राईज आहे तुम्ही त्याच्याबद्दल वाचू शकता तर हे जे महाकाय कृष्णविवर आहेत ती तयार तरी नक्की कशी होतात हा एक खूप मोठा प्रश्न आहे ओके आणि तो असा प्रश्न आहे की अजूनही शास्त्रज्ञांना त्याचं कोड पूर्णपणे उलग उलगडलेलं नाही तर असे जे काही महाकाय कृष्णविवर आहेत ते विश्वाच्या सुरुवातीला तयार झालेले आहेत बरेचसे ओके आणि त्यांच्यापासून येणार जो प्रकाश आहे विवरांचा म्हणजे अगदी जेव्हा मी सांगतो की कृष्णविरांपासून प्रकाश तेव्हा त्यांच्या अवतीभोवतीचा जो गॅस आहे त्याच्यापासून येणारा जो प्रकाश आहे तो आपल्याला अजूनही दिसतो आणि तेव्हा विश्वाचं वय जे आहे ते खूप कमी असते मग इतक्या कमी वयाचे असतानाही या विश्वामध्ये इतके महाकाय जे कृष्णविवर आहेत किंवा ब्लॅक होल्स आहेत ते कसे काय तयार झाले हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे तर ही याच्यासाठी दोन प्रक्रिया आपल्याकडे उपलब्ध आहेत एक म्हणजे तुम्ही खूप सारे तारे तयार करा आणि हे ताऱ्यांना जेव्हा काही त्यांच्यापैकी काही तारांचा विस्फोट होईल तेव्हा त्यांचे ब्लॅक होल्स बनतील आणि मग हे एकमेक एकत्र येऊन ब्लॅक होल्स एक महाकाय ब्लॅक होल बनवू शकतं ज्याचं वजन इवन चाळीस लक्ष चाळीस दशलक्ष इवन चाळीस कोटी इतकं वस्तुमान असू शकेल अशाही गोष्टी आपल्याला दिसलेल्या आहेत तर अशा प्रकारे होऊ शकतं किंवा दुसरा ऑप्शन जो आहे तो असा आहे की सुरुवातीच्या विश्वामध्ये एक मोठा वायूचा गोळा होता आणि तो वायूचा गोळा अचानक कोलॅप्स होऊन एक मोठा ब्लॅकहोल तयार झाला आणि मग तो जो ब्लॅकहोल आहे त्याने आजूबाजूचा वायूला गिळंकृत करायचा प्रयत्न केला आणि तो गिळंकृत करून मग तो मोठा मोठा होऊन एवढा मोठा झाला ओके या प्रकारे दोन प्रकारे या गोष्टी होऊ शकतात पण आपल्याला माहिती नाही आहे की याच्यापैकी कुठली बरोबर आहे ती गोष्ट अजूनही शास्त्रज्ञांना हे माहिती नाही आहे की याच्यापैकी कुठली गोष्ट खरी आहे ती तर याचा जो अभ्यास आहे तो मला असं वाटतं आहे की तुमच्यापैकी काही जणं जे आहेत ते हे लेक्चर ऐकून थोडेसे मोटिवेटेड होतील आणि मग जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न करतील फिजिक्सचा तुम्ही आत्ताच लगेच याचं उत्तर देऊ शकत नाही त्याच्यासाठी खूप मोठी निरीक्षणं करायला लागतात तुम्हाला स्वतःला पी एच डी मिळवायला लागेल त्याच्यानंतर तुम्ही याचा अभ्यास किंवा पी एच डी मिळवताना याचा तुम्ही रिसर्च करू शकता आणि यासारख्या प्रश्नांची उत्तरं देखील सांगू शकता आता सगळ्यात शेवटी मला सांगायचं ते म्हणजे कृष्णविवरांचे आकार ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा मोठे मोठे न्यूट्रॉन स्टार असतात त्याच्याहीपेक्षा जर वस्तुमान जास्त असेल तर हे जे वस्तुमान आहे ते जाऊन सगळ्यात शेवटी एका बिंदूवरती आपटून जाते ओके आणि तो जो बिंदू आहे त्याला आपण कृष्णविवर म्हणतो मग कृष्णविवर जर एक बिंदू असेल तर मी त्याची त्रिज्या का दाखवत होतो तुम्हाला असं दिसताना तुम्हाला एवढा मोठा त्याचा गोळा किंवा मध्येच जे होल दिसत होतं जी मी पहिली त्रिज्या दाखव पहिली इमेज दाखवली पहिली प्रतिमा दाखवली त्याच्यामध्ये एक होल दिसत होतं तर असं होल का बरं दाखवतोय मी ते सांगण्याचा सा प्रयत्न करतो ठीक आहे तर हे जो होल आहे त्याला आपण घटना क्षितिज किंवा इव्हेंट होरायझन असं म्हणतो ओके तर हे जे इव्हेंट होरायझन आहे स म्हणजे आपला ब्लॅक होल जो आहे तो एक बिंदू आहे पण त्याच्या आजूबाजूला एक अशी जागा असते की तिथे जर कुठलीही गोष्ट गेली तर ती कधीच परत येऊ शकत नाही ओके okay? तर त्या जागेला आपण इव्हेंट होरायझन म्हणतो त्याची जी त्रिज्या आहे की कि किती जास्त दूरपर्यंत तुम्ही या ब्लॅकहोलपासून राहू शकता आणि तरी बाहेर येऊ शकत नाही किंवा अशी कुठली त्रिज्या आहे की तितक्या जवळ तुम्ही जाऊ शकता पण आणि परत येऊ शकता पण त्याच्याहीपेक्षा जर जास्त जवळ गेलात तर तुम्हाला परतीचा मार्ग नाही ओके okay? तर त्या जागेला आपण इव्हेंट होरायझन असं म्हणतो तर इव्हेंट होरायझन जे आहे ते आपल्याला आकार सांगू शकतो या ब्लॅकहोलचा किती आहे ते कारण की तुम्ही तिथे एकदा गेलात की तुम्हाला दुसरी कुठली जागा नाही तुम्हाला शेवटी जाऊन आतमध्येच पडायला लागतं बरं तर हे जे आकार आहे तो त्याच्या वस्तुमानावरती आणि त्याचा जो आकार त्याचं जे वस्तुमान आहे त्याच्यावरतीच अवलंबून असते वस्तुमान आणि प्रकाशाचा वेग या दोन गोष्टींचा वापर करून हे जे आकार आहे ते तुम्ही काढू शकता ओके आणि हा जो आकार आहे फॉर एक्झाम्पल जर दहा पट असेल सूर्याच्या वस्तुमान तर ह्याचा जो आकार असतो इव्हेंट होरायझनचा तो हो जवळजवळ तीस किलोमीटर असतो आणि त्याच्याऐवजी जर दस लक्ष पट असेल जर वजन तर त्याचं जे साईज आहे आकार आहे तो जवळजवळ तीस लक्ष किलोमीटर एवढा होतो ओके okay. सो so तुम्ही समजू शकता की काही काही जे महाकाय कृष्णविवर असतात ती किती मोठी असतील आणि काही काही जे ताऱ्यांमुळे तयार झालेले जे कृष्णविवर आहेत ती किती मोठी असतात ठीक आहे याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल okay. ओके आता मला एक अजून एका प्रश्नाचा मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे आता आपल्याकडे सूर्य आहे सूर्याच्या भोवती पृथ्वी आहे पृथ्वी गोल फिरती आहे सूर्याच्या तिथे आहे बरोबर जर मी सूर्याच्या जागी अचानकपणे एक तिथे कृष्णविवर ठेवला तेवढाच वस्तू मनाचा तर काय होईल बरं अट्रॅक्ट वॅक्यूम क्लिनर सारखा खेचून गेलं असं तुम्हाला वाटतं ना किती जणांना वाटतं बरं सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना काही जणांना वाटत नाही आहे का असं होईल किती जण असं आहेत की ज्यांना वाटतं की नाही होणार असं काही काही जण आहेत राईट आणि ॲक्च्युली ते बरोबर आहे ओके आणि त्याचं कारण हे आहे की कृष्णविवर जी आहेत ती व्हॅक्युम क्लिनर नसतात ओके okay? जर तुम्ही त्यांच्या जवळ आलात आणि त्यांच्या इव्हेंट होराज्यांच्या आतमध्ये गेलात तर तुम्हाला बाहेर नाही येत पण त्यांच्या भोवती तुम्ही गोलगोल फिरू शकता त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे जे पृथ्वी आहे तिला काहीतरी वेग आहे बरोबर आणि त्या वेगामुळे ती गोल गोल फिरते सूर्याच्या भोवती जर तुम्ही सूर्याच्या जागी जर कृष्णविवर ठेवलं हो तर त्याचं जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती तितकीच राहणार कारण गुरुत्वाकर्षण शक्ती कशावरती अवलंबून असते त्याच्या वस्तुमानावरती जर तेवढ्याच वस्तुमानाची मी जर गोष्ट तिथे ठेवली थे तर काहीच फरक नाही पडायला पाहिजे त्याच्यामुळे पृथ्वी जी आहे ती तशीच गोल गोल फिरत राहील सूर्याच्या भावती ओके हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा कारण की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की कृष्णविवर हे म्हणजे वॅक्यूम क्लिनरसारखे आहेत पण ते नाही आहेत तसे ठीक आहे त्यांच्या अवतीभोवती जेव्हा ते, ते वायूचा डिस्क तयार होते ती देखील आतमध्ये दे पडायला खूप कष्ट घ्यायला लागतात ओके okay, म्हणजे अजूनही आपल्याला पूर्णपणे कळत नाही की कशा प्रकारे त्यांच्यामध्ये जे घर्षण होतं आहे त्याच्यामुळे ते एनर्जी बाहेर फेकतात आणि त्याच्यामुळे मग ते जवळजवळ जवळजवळ जाऊन ते त्या कृष्णविवराला वाढवायचं वाढवतं ठीक आहे तर कृष्णविवर जी आहेत ती व्हॅक्यूम क्लिनर नाही आहेत हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा प्लीज ओके त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारायचा प्रयत्न केलेला होता ओके पण हे नक्की आहे की आपल्याला जी पृथ्वीवरती ऊर्जा मिळते आज जे तुम्ही हातपाय हलवता किंवा इकडून तिकडे जाता आयुकामध्ये येता त्या सगळ्याचे जे काही स्रोत आहे ते म्हणजे ऊर्जा आहे ती जी ऊर्जा आहे ती तुम्हाला कुठनं मिळते ती अन्नामधनं मिळते पण अन्नामध्ये ऊर्जा जाते कुठनं सूर्यामध्ये ओके सूर्य जे आहे ते पानांच्या मधून सूर्याची ऊर्जा जी, जी आहे ती कन्वर्ट होते त्याची भाजी बनते आणि मग तुम्ही ते खाता आणि त्याचं त्याची ऊर्जा जी आहे ती तुम्ही वापरता अशी ऊर्जेची निर्मिती होत असते आणि तिच्यामध्ये बदल होत असतो राईट तर हे जे बदलतात ते सूर्यामुळे होतात तर सूर्य जर गेला तर खूप विनाश होईल पृथ्वीवरती हे आहे पण पृथ्वीचं जे गोल फिरणं आहे ते अजूनही चालू राहील त्याच्या आतमध्ये काही आपण जाणार नाही ओके तर हे जे कृष्णविवर आहेत त्यांच्यामध्ये जे मी म्हटलं की एकदा तुम्ही आत गेले की त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही तर ते का होतं तर त्याच्यासाठी आईन्स्टाईनचा जो सापेक्षतावाद आहे त्याचा आपल्याला वापर करायला लागतो आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादांच्यानुसार गुरुत्वाकर्षण जे आहे ते ॲक्च्युली एक बल नाही आहे म्हणजे जे आपण शिकतो की ग्रॅव्हिटी इज अ फोर्स तर ते फोर्स नस आ, आ, फोर्स आहे असं नाही आहे तर त्यांनी आईन्स्टाईनने असं म्हटलं की ते तुम्ही साध्या जॉमेट्रीनी त्याचा अभ्यास करू शकता ओके okay? तर मग जॉमेट्रीनी कसं काय अभ्यास करायचा म्हणजे आपण नववी दहावीमध्ये शिकताना तर फोर्सेस म्हणूनच शिकतो बरं तर त्यांनी असं म्हटलं की हे जे फोर्सेस आहेत ते आपल्याला दिसून येतात कारण की खरं तर ते जॉमेट्री मुळे गोष्टी होत आहेत पण ते तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामुळे एक फोर्स तयार होतो आहे ओके तर ते कसं होतं तर ते जाणून घेण्याचा पण प्रयत्न करतो ओके okay? तर जनरल रिलेटिव्हिटीमध्ये आपण युजली जर कुठलीही गोष्ट सांगायचं असेल की आज हे चंद्रशेखर ऑडिटोरियममध्ये लेक्चर चालू आहे तर तुम्हाला चार गोष्टी सांगायला लागतात की चंद्रशेखर ऑडिटोरियम नक्की कुठं आहे म्हणजे समुद्र तलापासून उंची किती आहे त्याचं लॅटिट्यूड किती आहे लॉंगिट्यूड किती आहे हे जर सांगितलं तर चंद्रशेखर ऑडिटोरियम कुठं आहे ते तुम्हाला कळेल पण लेक्चर कुठे चालू आहे आणि किती वाजता चालू आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेळही सांगायला लागतो ओके तर कुठलीही घटना जी आहे जी विश्वामध्ये होते त्याचं त्याचा जर अभ्यास करायचा असेल किंवा ते कुठे काय होतंय ते जर सांगायचं असेल तर तुम्हाला नुसतं त्याचं लोकेशन देऊन जमत नाही तर त्याचं वेळही द्यायला लागतो ओके तर अशा प्रकारे त्याला म्हणतात अवकाश काळ किंवा स्पेस टाईम तर स्पेस टाईम जे आहे त्याचं त्याचं वर्णन जे आहे आणि ते कसं बिहेव करतं हे आयन्स्टाईनच्या सापेक्षतामधनं कळतं तर आईन्स्टाईन काय म्हटलेलं की हे जे स्पेस टाईमचं जे फॅब्रिक आहे त्याला तुम्ही एखाद्या कापडासारखं कन्सिडर करू शकता आणि त्याच्यावरती जर तुम्ही कुठलं वस्तुमान ठेवलं तर एखादा ताणलेलं जर कापड असेल आणि त्याच्यामध्ये वस्तुमान ठेवलं तर ते कापड जे आहे ते थोडंसं खाली ज गेलेलं आहे बरं आणि जेवढं वस्तुमान जास्त तेवढं त्याचं खाली जाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त होत जातं बरं तर जर तुम्ही एक सूर्य बघितला तर त्याचं वस्तुमान कमी असल्यामुळे ते तसं दिसतंय एखादा व्हाईट डॉव जरा मोठा असलेला व्हाईट डवाफ बघितला तर त्याचं वस्तुमान थोडंसं जास्त असतं घनताही जास्त असते त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं की ते बेंड जे जा आहे झालेलं आहे हे जे फॅब्रिक आहे ते ते जास्त झालेलं आहे न्यूट्रॉन स्टार असेल तर अजून जास्त होते पण ब्लॅक होल जर असेल तर ते इतकं मोठं होऊन जातं की ह्याची जी डेप्थ आहे ती जवळजवळ इन्फिनिट असल्यासारखी असते ओके okay. म्हणजे एकदा तुम्ही त्याच्या आत गेलात की बाहेर येण्याचा काही संबंध नाही okay. ओके तर हे जे आहे त्याची एक प्रतिकृती जी आहे ती आम्ही बाहेर ठेवलेली आहे तुम्ही ती बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की काही वजनं ठेवलेली आहेत आम्ही आणि काही गोट्यांसारख्या गोष्टी किंवा बॉल बॅरिंगज आहेत तर तुम्ही हे बघू शकता की ह्या ज्या गोट्या आहेत त्यांना अब हे जे वस्तुमान आहे ते खरं तर खेचत नाही आहे पण जर तुम्ही त्यांना काही वेग दिला तर ते आपोआप गोल गोल गोल, गोल खिरट्या घालायला लागतं ओके तर तेच आईन्स्टाईननी सांगितलेलं होतं की तुम्हाला गुरुत्वाकर्षण बळाची गरज नाही आहे तर हे जे काही कर्वेचर तयार झालेलं आहे त्याच्यामुळेच हे जे प्लॅनेट्स वगैरे आहेत ते तुम्हाला गोल, गोल फिरताना दिसतात पण अगेन हे मी आत्ता तुम्हाला साध्या गोष्टींनी सांगू शकतो अशा प्रकारे अॅनॉलॉजीज देऊन सांगू शकतो कारण की त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला खूप सारं ॲडव्हान्स्ड मॅथमॅटिक्स जाणून घेण्याची गरज लागेल तर ते मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना जमेल देखील ते पण त्याच्यासाठी लागणारे जे मॅथमॅटिकल स्किल्स आहेत ते तुम्ही बारावीनंतर डेव्हलप करता त्याच्यामुळे बारावीनंतर जेव्हा तुम्ही जाल फिजिक्सचा जर अभ्यास कराल तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा अभ्यास करू शकाल ओके आणि सगळ्यात शेवटी मला हे सांगायचं आहे की हे जे कृष्णविवर आहेत काही काही कृष्णविवर जवळ येतात एकमेकांच्या आणि गोल 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 घिरट्या मारायला लागतात जेव्हा ते एकमेकांच्या भौतिक गोल गोल अशा घिरट्या मारतात त्यावेळेला अशा प्रकारच्या लहरी तयार होतात हे जे स्पेस टाईम फॅब्रिक मी मगाशी म्हटलेलो त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लहरी तयार होतात आणि ह्या ज्या लहरी आहेत त्या ज्या आहेत त्या आता शास्त्रज्ञांनी त्यांचा अभ्यास देखील केलेला आहे त्यांना निरीक्षणाद्वारे या लहरी दिसूनही आलेल्या आहेत ओके तर हे जे पाहण्याचं एस्पेशली जेव्हा हे जे तारे हे जे कृष्णविवर आहेत ते एकत्र येतात तेव्हा इतक्या जास्त प्रमाणात त्या लहरींचे निर्माण करतात की त्या ज्या लहरी आहेत त्या आपल्याला दिसू शकतात तर अशा प्रकारचे ज्या दुर्बिणी आहेत त्यांना आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीज असं म्हणतो आत्ता सध्या विश्वामध्ये आपल्या जगामध्ये चार अशा लॅबोरेटरीज आहेत दोन यू एसमध्ये आहेत एक जपानमध्ये आहे काग्रा म्हणून आणि अजून एक जी आहे वर्गो ती युरोपमध्ये आहे तर या ज्या ऑब्झर्वेटरीज आहेत त्यांचं एक नेटवर्क आहे ते या प्रकारच्या ज्या घटना आहेत त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात इनफॅक्ट अशा प्रकारच्या घटनांना चा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे कळालं की तिस्पट सूर्याचे पट किंवा साठपट असलेले साठपट वस्तुमान असलेले देखील कृष्णविवर आपल्या विश्वामध्ये आहेत आणि त्या विश्वां त्या त्या कृष्णविवरांचं जे निरीक्षणं आहेत ती आपण केलेली आहे एवढंच नाही तर अशा प्रकारची एक वेधशाळा आपण महाराष्ट्रामध्ये दे देखील बांधतो आहे हिंगोलीमध्ये एक अशा प्रकारची वेधशाळा जी आहे ती बांधण्याचा आपण आत्ता सध्या त्याच्यासाठी अप्रुव्हल मिळालेलं आहे गव्हर्नमेंटचं त्याच्यामुळे आपण ती बांधणार आहोत जेव्हा तुम्ही मोठे व्हाल कदाचित तुमच्यापैकी काहीजणं ती वेधशाळा वापरतील आणि अशा प्रकारच्या कृष्णविरोचा शोध देखील घेतील तर याचबरोबर मला या आ, हे जे व्याख्यान होतं ते संपवायचं आहे पण ते संपवण्याच्या आधी एक मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे आपण कृष्णविवर आत्तापर्यंत सापडलेली आहेत त्यांचे जे आकारमान आहेत ते किती आहेत ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ओके तर या इथे सूर्य आहे आणि त्याची जी कम्पॅरिझन जी आहे ती आपण आपल्याला माहिती असलेल्या अंतरांशी करू ओके तर असं नाही आहे की इथे एवढा मोठा सूर्य सूर्याच्याजवळ कुठला ब्लॅक होल आहे पण हा जो ब्लॅक होल आहे त्याचं जे त्याची जी त्रिज्या आहे इव्हेंट होरायझनची ती एवढी मोठी आहे सरसिनस नावाची एक दीर्घिका आहे त्याच्यामध्ये असलेला जो ब्लॅक होल आहे त्याची त्रिज्या इतकी मोठी आहे की जवळजवळ विनस आणि पृथ्वी यांची जे अंतर आहे सूर्यापासून ते जेवढं आहे तेवढं मोठं इव्हेंट होरायझन असलेलं ही ह्या गॅलेक्सीमधलं ब्लॅक होल आहे त्याच्यानंतर एम थर्टी टू हे जवळजवळ ॲस्टरॉइड बेल्ट जेवढा सूर्यापासून दूर आहे तेवढी त्रिज्जा आहे त्याच्या इव्हेंट होरायझनची आपल्या गॅलेक्सीच्या सेंटरमधलं ब्लॅक होल जवळजवळ एवढं त्याच्यानंतर अजून मोठं आणि काही काही जे एम ए टी सेवन जे ज्याची प्रतिमा घेतली गेलेली होती त्याचं जे ब्लॅक होल आहे ते किती मोठं आहे तेही दे ते देखील तुम्हाला या इथे दिसायला लागेल एक जेवढं तुम्ही बाहेर जात राहता याला उट क्लाउड असं म्हणतात एवढा मोठा तो होल आहे की त्याचं इव्हेंट ओरायझन जो आहे ते किती मोठं आहे आणि सगळ्यात शेवटी हा जो ब्लॅकहोल आहे तो ऑब्झर्वड युनिवर्स म्हणजे जे काय आपण आत्तापर्यंत विश्वामध्ये निरीक्षणं केलेत त्याच्यामधला सर्वात मोठा ब्लॅक होल ह्याला टन सिक्स वन एट असं म्हणतो तर त्याची जी त्रिज्या आहे ती म्हणजे सूर्यमालेच्याही पलीकडे असे एवढी एवढा त्याचा आकारमान आहे किंवा त्याचा इव्हेंट आहे हो होचं वस्तून सो so, तुम्ही आलात या इथे त्याच्याबद्दल धन्यवाद आणि माझं व्याख्यान ऐकलं जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर ते मी घेऊ शकतो हां प्रसाद प्लीज हा यस आणि इफ यू वॉन्ट टू गेट इन टच विथ अस इथे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता इथे ईमेल ॲड्रेस पण दिलेला आहे आणि एक युट्यूब चॅनल आहे जो तुम्ही फॉलो करा ठीक आहे हा प्रश्न विचारायचा त्यांनी करू शकतो व्हेरी hmm, गुड क्वेश्चन राईट right? uh, आपल्याकडे जेव्हा कुठल्याही गोष्टीचं वस्तुमान आपल्याला मोजायचं असेल तर तेव्हा आपण काहीतरी कंपॅरिझन करून करतो राईट आपण भाजीपाला घ्यायला जातो तेव्हा तराजूमध्ये किंवा एखादं कॅलिब्रेटेड स्केल असते की ज्याच्यावरती ठेवतो अशा गोष्टी तर आपण करू शकत नाही बरोबर तर कुठल्याही गोष्टीचं जर वस्तुमान मोजायचं असेल आपल्याला खगोलीय गोष्टींचं तर सगळ्यात सोपी गोष्ट पडते ती म्हणजे त्याच्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत त्या कशा फिरत आहेत त्याच्याभोवती त्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्याच्यावरनं तुम्ही त्याचा वस्तुमान काढू शकता ओके okay? जसं युरेनस आहे किंवा नेप्च्यून आहे त्या युरेनस किंवा नेप्च्यूनच्या बाजूला त्याचे चंद्र आहेत तर त्या चंद्र जे आहेत ते किती गोल फिरत आहेत त्यांचं त्याच्यापासूनचं अंतर किती आहे ह्या जर दोन गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस से, यांना जर तुम्ही इक्वेट केलात तर त्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता की याचा स्पीड आणि त्याचं अंतर याच्यावरनं तुम्ही त्या युरेनस किंवा नेपच्यूनचं वजन किती आहे ते तुम्ही काढू शकता ओके तर अशाच प्रकारे विश्वामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा ते त्यांच्या भोवती ज्या गोष्टी जात आहेत त्यांची निरीक्षणं करून त्यांचं वस्तुमान तुम्ही काढू शकता ओके ही झाली पहिली मेथड इज अनादर मेथड जी आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा उपयोग करते ती म्हणजे जर आपला कुठलाही एक तारा असेल त्याच्यामुळे हे जे आयन्स्टाईनचं स्पेस टाईम फॅब्रिक होतं ते बेंड होतं बरोबर तर जर प्रकाश कुठलाही त्याच्या जवळून गेला तर तो जो प्रकाश आहे तो सरळ रेषेतनं जाता तो थोडासा वाकडा होतो तर हा किती वाकडा झाला आहे प्रकाश त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यावरनं तुम्ही त्या गोष्टीचं वस्तुमान देखील काढू शकता तर याला ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग असं म्हणतात दॅट इज अनदर वे दॅट ज्या प्रकारे की आपण हे वस्तुमानं जे आहेत ती मोजू शकतो वेगवेगळ्या गोष्टींची तर अशा प्रकारे तुम्हाला या वस्तुमानांचा अंदाज बांधता येऊ शकतो ठीक आहे व्हेरी गुड क्वेश्चन सो so, एकदा ब्लॅक होल्स तयार झाले की मग त्यांचं काय होतं तर हा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी खरं तर एकदा ते तयार झाले की बराच काळ ते तसेच राहतात ओके okay? पण Uh, त्यांच्या अवतीभोवती जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही फ्लक्च्युएशन्स uh, होऊन नवीन पार्टिकल आणि अँटीपार्टिकल पेअर्स तयार होऊ शकतात ओके okay? तर त्याच्यातलं एखादा अँटी पार्टिकल जर कृष्णविवराच्या आत गेला तर दुसरा जो पार्टिकल आहे तो बाहेर हो येऊ शकतो ओके okay? आणि हा जो अँटीपार्टिकल आहे तो आत जाऊन तिथलं जे मास आहे ते कमी करू शकतो ओके okay? सो अशा प्रकारे आ, हे जे ब्लॅक होल्स आहेत ते रेडिएट करतात काही जी त्यांच्यामधली ऊर्जा आहे किंवा त्यांच्यातलं काही जे वस्तुमान आहेत ते बाहेर रेडिएट करतात ओके तर या प्रकारे हळूहळू 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 कृष्णविवर जी आहेत ती इव्हॅपरेट होतं ओके याला हॉकिंग इव्हॅपरेशन असं म्हणतात ओके आणि ज्या टेम्परेचरला ते हे रेडिएशन बाहेर काढतात त्याला हॉकिंग टेम्परेचर असं म्हणतात तर बऱ्याच काळानंतर ते इव्हॅपरेट होतात जर सूर्या एवढा जर ब्लॅकहोल असेल तर त्याचं इव्हॅपरेशनचं जे टाईमस्केल आहे ते विश्वाच्या आयुष्यापेक्षाही जास्त आहे त्याच्यामुळे असे जे ब्लॅक होल्स आहेत ते बराच वेळ राहतात इनफॅक्ट इवन चंद्रा एवढे किंवा चंद्रापेक्षा छोटे असलेले काही जे लघुग्रह आहेत त्यांच्या एवढे असलेले जरी ब्लॅक होल्स असतील तरी ते देखील विश्वाच्या आयुष्यापेक्षा जास्त वेळ राहतात पण काही असे जे ब्लॅक होल्स आहेत ते खूप छोटे असतात आणि ते जे छोटे ब्लॅक होल्स आहेत ते आत्तापर्यंत इव्हॅपरेट व्हायला पाहिजे ओके okay? पण प्रश्न हा पडतो की अशा प्रकारचे ब्लॅक होल्स तयार तरी कसे करायचे आता मी तुम्हाला सांगितलं की ब्लॅकहोल्सची निर्मिती जी आहे ती कशी होते ती ताऱ्यांपासून होते ताऱ्यांचं वस्तुमान किती असतं तेही तुम्हाला माहिती आहे त्या रफली तेवढ्याच वस्तुमानाचे तार ब्लॅकहोल्स देखील तयार होतात मग चंद्रा एवढे किंवा चंद्रापेक्षाही कमी असलेले ब्लॅक होल्स तुम्ही कसे तयार करू शकता बरोबर तसे 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 ब्लॅकहोल्स मी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे तयार होत नाही तर त्याच्याऐवजी विश्वाच्या अगदी सुरुवातीला जेव्हा विश्वामध्ये फक्त प्रकाश होता त्या प्रकाशाच्या पण डेन्सिटीमध्ये काही वर वरचढी असू शकतात आणि त्याच्यापासून देखील कृष्णविवर तयार होऊ शकतो आणि ती जेव्हा कृष्णविवर तयार होतात तेव्हा त्याला ते काही मास लिमिट नसते म्हणजे असं नाही की ते सूर्या एवढेच असायला पाहिजेत किंवा सूर्यापेक्षा मोठे असायला पाहिजेत तर त्याच्याहीपेक्षा छोटे असलेले ब्लॅक होल्स असू शकतात काही काही हे जे ब्लॅक होल्स आहेत त्यांची जी साईज आहे ती तुमच्या केसांच्या वेळपेक्षाही छोटी असू शकते ओके तर अशा प्रकारचे ब्लॅक होल्स आपल्या विश्वामध्ये असू शकतात हेही तितकंच खरं आहे आपण त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो इनफॅक्ट मी जे संशोधन करतो त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या ब्लॅक होलचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो आत्तापर्यंत आम्हाला एक कॅन्डिडेट सापडलेला आहे पण वी आर नॉट शुअर की ते कारण की अशा प्रकारचे जेव्हा मोठे तुम्ही क्लेम्स करता त्यावेळेला तुमचं जे एव्हिडन्स आहे ते पण तितकंच मोठं असायला पाहिजे बरोबर सो so, आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत आजही आम्ही ॲक्च्युली आय आय टी बॉम्बेमध्ये एक प्रोफेसर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आणि इस्रोच्याबरोबर आम्ही दोन नवीन सॅटलाईट लाँच करण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे या प्रकारच्या कृष्णवीरांचा छोट्या छोट्या कृष्णविरांचा शोध घेऊ शकतील आणि ते असतील तर ते आपल्याला दाखवू शकतील ठीक आहे सी खेचण्याचं मी काय सांगितलं व्हॅक्यूम क्लिनर आहे का ब्लॅकहोल नाही बरोबर सो खेचून कधी घेईल जर अगदी जवळ आला त्याच्या आणि त्याच्या भोवती जाण्याची काही जर वेग नसेल तर आत जाईल पण व्हॅक्यूम क्लिनर नाही आहे ब्लॅकहोल त्याच्यामुळे कोणी काही खेचून नाही घ्या ओके okay? कुठलेही ब्लॅकहोल एकमेकांना खेचून नाही घेणं जर ते एकमेकाच्या जवळ आले आणि त्यांच्या इव्हेंट होरायझन जर एकत्र एक आले तर ते एकत्र होतं जसं त्या मध्ये मी दाखवलं जेव्हा चे जे दोन ब्लॅकहोल होते एक एक होल ते एकत्र आले आणि एक मोठा ब्लॅक होल तयार केला तेव्हा ते इतके जवळ आले की त्यांचे जे इव्हेंट ओरायझन होते ते टच व्हायला लागले मग तुम्ही एक ब्लॅक होल तयार करू शकता ओके पण अदरवाईज नाही हां सो हे जेव्हा सुपरनोवे तयार होतात किंवा सुपरनोवा होतात तेव्हा ताऱ्यांच्या ज्या अंतरंगामध्ये जे काही गोष्टी तयार झालेल्या होत्या त्या वेळेपर्यंत त्या सगळ्या गोष्टी बाहेर फेकल्या जातात जवळजवळ म्हणजे लोहपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फ्युजननी तयार करू शकता आणि त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत की जिथे आपल्याला म्हणजे हे जे एलिमेंट टेबल जे आपण म्हणतो ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक असे एलिमेंट्स असतात तर हे जे बऱ्याच प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत ते या सुपरनोवानंतर आणि त्याच्यानंतर अजूनही जेव्हा दोन न्यूट्रॉन स्टार एकत्र येतात त्यावेळेला जे स्पोर्ट होतात त्याच्यापासून असे हे जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत ते देखील तयार होतात इनफॅक्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या त्वचेला हात लावू शकता बरोबर तुमच्या त्वचा जी आहे त्याच्यामध्ये कार्बन आहे हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे तर तुमच्या त्वचेमधले जे कार्बन आणि ऑक्सिजनचे जे मॉलिक्युल्स आहेत ते कुठनं येतात तुम्हाला माहिती आहे का ते अशाच प्रकारे ताऱ्यांच्या अंतरंगांमध्ये तयार झालेले आहेत ओके म्हणजे तुम्ही जर तुमची त्वचेला जेव्हा हात लावता त्याच्यामधले जे कार्बन आणि ऑक्सिजन आहेत ते कधी काळी कुठल्या तरी एका ताऱ्याच्या आतमध्ये होते आणि ते ॲक्च्युली तिथे बनले ओके okay? त्याच्यानंतर त्या ताऱ्यांचा विस्फोट झाला मग आपला तयारा तयार झाला ते जो विस्फोट झाल्यानंतर जे विखुरलेले जे कार्बन आणि ऑक्सिजन होते ते एकत्र येऊन कुठेतरी पृथ्वी तयार झाली आणि त्याच्यानंतर तुमचा जन्म झाला आणि जे फायनली तुमच्या त्वचेमध्ये गेले ते किंवा तुमच्या अंतरंगामध्ये हे खरं तर आपण जे आहे ते सूर्याच्या किंवा ताऱ्यांच्या सूर्यासारख्या ताऱ्यांच्या आतमध्ये बनलेले जे मटेरियल असतं त्याच्यापासूनच आपण बनलेलो आहोत ही हे जे कनेक्शन आहे म्हणजे बऱ्याचदा आपण आपलं जे विश्वाशी जे कनेक्शन आहे ते शोधण्यासाठी आपण रिलिजनकडे जातो किंवा धर्माकडे बघतो किंवा बऱ्याच अशा गोष्टींकडे बघायचा प्रयत्न करतो पण आपलं जे कनेक्शन आहे विश्वाशी ते इतकं गुड आहे की आपण जे बनतो आपल्या अंगामध्ये जे काही गोष्टी आहेत कार्बन आणि ऑक्सिजन आहे ते सगळं काही ऍक्च्युली तारांपासूनच येते तर हे जे कनेक्शन जे आपलं आहे ते खूप आधीपासूनचं आहे आणि खूप गुड असं आहे ओके तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ओके या <laughs> सांगितलं

जर तू पृथ्वीच्या म्हणजे आइनस्टाईननी जे, जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तू कुठल्याही गुरुत्वाकर्षण असलेल्या वस्तूच्या जर जवळ गेला तर तिथे वेळ जो आहे तो ॲक्च्युली हळूहळू जातो ना की जोरात जातो जे तू म्हटलं की वेळ जोरात जातो आहे तसं नाही आहे तर वेळ ॲक्च्युली हळूहळू जातो इनफॅक्ट आत्ताही जे आपल्या वरती सॅटलाईट्स आहेत ज्याच्यानी तुम्ही जी पी एसनी तुम्हाला गुगल मॅप्स जेव्हा ओपन करता स्मार्टफोनवरती त्याच्यावरना कळतं की तुमचं ठिकाण जे आहे ते काय आहे तर त्याच्यासाठी हे जे सॅटलाईट्स आहेत ते वरती जात आहेत त्यांना याचा अभ्यास करायला लागतो की ॲक्च्युली माझ्या माझी जी वेळ आहे ती थोडी वेगळ्या रेटनी जाते कम्पेअर्ड टू पृथ्वीवरची जी वेळ ओके okay. जर याचा अभ्यास नाही केला तर तुमचे जे जी पी एस आहे ते काम अजिबात करणार नाही ठीक आहे तर पहिली गोष्ट ही की जेव्हा तुम्ही जास्त गुरुत्वाकर्षण असलेल्या गोष्टीच्या जवळ जाता त्यावेळेला वेळ काय करतो तर हळूहळू जातो ओके okay. दूरवरच्या गोष्टीपेक्षा नंतर दुसरी गोष्ट आली ती म्हणजे गोल फिरण्याचा वेग तर गोल जो फिरण्याचा वेग आहे तो, तो त्याच्यासाठी म्हणजे एस्पेशली विनस किंवा पृथ्वी किंवा त्याच्या भोवतीचे ज्या गोष्टी आहेत त्यांचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते करण्यासाठी तुम्हाला सापेक्षतावादाचा एवढा अभ्यास करण्याची गरज पडत नाही ते जे आहे ते तुम्ही न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनुसार देखील समजू शकता तर तिथे काय होतं आहे की गुरुत्वाकर्षण जे आहे ते तुम्हाला आतमध्ये खेचत आहे आणि त्याच्यामुळे ते जे आहे ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो की ज्याच्यामुळे तुम्ही गोल फिरताय बरोबर तर जेवढं तुम्ही त्या सूर्याच्या जवळ असता तेवढं हे जो फोर्स असतो तो जास्त असतो आणि किंवा ते जे ॲक्सलरेशन असते तिथे ते जास्त असते आणि त्याच्यामुळे तुमचं स्पीड जास्त होतं ओके तर हे जे स्पीड आहे ते किती जास्त असायला पाहिजे जा, आणि त्याचं म्हणजे हा जो प्लॅनेट आहे त्याचं सूर्यापासूनचं अंतर आहे त्याच्यावरती तो जो तो जो वेग आहे तो ठरलेला असतो आणि त्याचं जे गणित आहे ते तुम्ही मांडू शकता आणि त्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता की कसं जसं तुम्ही जास्त जवळ जात जाल तसं जर तुम्हाला गोल फिरायचा असेल त्याच्यापासून त्याच्या भोवती तर तुमचा वेग अजूनही जास्त असायला लागतो कारण की तिथे गुरुत्वाकर्षण जे आहे ते त्याचा प्रभाव जो आहे तो जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्यापासून जर एस्केप व्हायचं असेल तर तुम्हाला जास्त स्पीड लागतो एस्केप म्हणजे त्याच्यापासून जस्ट गोल जरी फिरायचा असेल तरी तुम्हाला जास्त स्पीड लागतो ठीक आहे ओके शुअर सो आपण म्हणजे हंड्रेड युनिवर्सच एक गॅलेक्सी क्रिएट होते तर प्रत्येक गॅलेक्सी स्पेस स्पेसला बेंड करते तर एक युनिवर्स मध्ये एकच पडदा आहे का असं पूर्ण कॉस्मॉस साठी वनच हाय आहे नाही सो युनिव्हर्स सो मे बी अगेन मी काही ज्या प्रश्नामध्ये त्रुटी होत्या त्या मी सांगण्याचा आधी प्रयत्न करतो आणि मग उत्तर देतो ठीक आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण तारे बघतो जसे सूर्यासारखे तारे आहेत तसे बरेच तारे आहेत ते बरेचसे तारे एकत्र येऊन एक दीर्घिका बनते ओके आणि अशा अनेक दीर्घिका आपल्या विश्वामध्ये आहेत आपल्याला काय दिसतं तर आपल्याला जे दिसू शकतं म्हणजे दृश्य असलेलं व्हिजिबल युनिव्हर्स जे आहे तेवढ्यापर्यंतच आपण विश्व आपण ॲक्च्युली बघू शकतो त्याच्या पलीकडे काय आहे ते आपण बघ आपल्याला बघता येत नाही ओके पण हे जे विश्व आहे त्याच्यामध्ये एकच स्पेस टाईम फॅब्रिक आहे ओके आणि ते जे स्पेस टाईम फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये बरेचसे वस्तुमानं आहेत आणि ही जी वस्तुमानं आहेत ती त्या स्पेस टाईम फॅब्रिकला बेंड करतात आणि स्पेस टाईम फॅब्रिकनी किती बेंड व्हावं हे त्या वस्तुमानावरती अवलंबून असते पण या स्पेस टाईम फॅब्रिकमध्ये बाकीचे जे वस्तुमान आहेत ते गोल कसे फिरायला पाहिजेत किंवा कुठल्या रीतीने त्याच्यामध्ये मूव व्हायला पाहिजेत हे स्पेस टाईम फॅब्रिकचं जे कर्वेचर आहे ते सांगते ओके okay? सो so, स्पेस टाईम फॅब्रिक एक आहे त्याच्यामध्ये कधी कधी पंक्चर्स असे येतात जसे ब्लॅक होल्स आहेत ते एक्झॅक्टली exactly पंक्चर होतात की नाही ते दॅट इज अनदर स्टोरी पण हे जे एकच स्पेस टाईम फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये बरेचशा अशा गोष्टी आहेत ज्या त्याला बेंड करतात आणि हे जे बेंड झालेले आहेत त्याच्यावरनं आपल्याला कळतं की हे जे मासेस जे आहेत ते वस्तुमान कसे फिरतील या विश्वामध्ये ठीक आहे ओके सो okay. so, तुम्ही आलात या इथे आणि माझं व्याख्यान ऐकलं आणि त्याच्यानंतर खूप मजेशीर असे प्रश्न देखील विचारलेत त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि मे बी या इथे आपण थांबूया